मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग गाइस। राइट, लेट्स स्टार्ट। अगर आपण काल बघत होतो ऑक्सिडेशन नंबर जस्ट डेफिनेशन बघितली होती, दॅट वॉज द लास्ट पार्ट फॉर यस्टरडे, राईट? आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की इट इज द एबिलिटी, येस इट वॉज द एबिलिटी टू गेन ऑर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन। किती गेन होणार आहे एखाद्यामध्ये, किती कॅपॅसिटी आहे त्याची गेन करायची, और किती लॉस करायची कॅपॅसिटी आहे, दॅट इज माय ऑक्सिडेशन नंबर, राईट? मग त्याला विथ साईन असणार आहे, आपण ते पण बघितलं आहे। सो आज आपण काय बघूया, आज बघू आपण की हा कॅल्क्युलेट कसा करायचा, हाऊ टू कॅल्क्युलेट दॅट। सो कॅल्क्युलेट करण्यासाठी काहीतरी बेसिक रूल्स आहेत, वी आर गोइंग टू लर्न सम रूल्स रिगार्डिंग धिस। ओके, विल स्टार्ट लर्निंग वन बाय वन। काल एक पण नव्हतं ना बघितला की काही बघितले होते? स्टार्ट टू रे, बघा फर्स्ट टू रूल एकदम सिम्पल आहेत, लॉजिकल आहेत। तर फर्स्ट रूल काय सांगतो मला, तर इफ इलेमेंट इन इट्स फ्री स्टेट, आपल्याकडे एक इलेमेंट आहे इन फ्री स्टेट और अनकंबाइंड स्टेट, इच आयटम बियर्स एन ऑक्सिडेशन नंबर इक्वल टू झिरो। काय लॉजिक आहे की इलेमेंट आहे आपल्याकडे, बघा फर्स्ट टू रूल्स मध्ये वी आर गोइंग टू फोकस ऑन इलेमेंट। इलेमेंट सो इलेमेंट आणि कंपाऊंड यांना क्लासिफाय कसं करतो रे, हाऊ डू वी क्लासिफाय इलेमेंट अँड कंपाऊंड, कसं सांगणार आहे? कंपाऊंड म्हणजे मिक्सचर असतं ना दोन एलिमेंट्स, दोन एलिमेंट्स मिक्स केल्यावर ऍटम्सच्या टर्म्स मध्ये म्हटलं तर सर टू ऍटम्स म्हणजे डिफरंट एलिमेंट्स असतात। येस, सो वी विल हॅव टाइप्स ऑफ ऍटम्स हियर, टाइप्स ऑफ ऍटम्स मे बी टू ऑर मोर, टू ऑर मोर टाइप्स ऑफ ऍटम्स इन कंपाऊंड। वेअर इज इन इलेमेंट काय असणार आहे, तर आपल्याला एकच टाईप दिसणार आहे। सो फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला विचारलो की एच टू, तर एच टू काय असेल, इलेमेंट असेल की कंपाऊंड असेल? कंपाऊंड। ओके, इलेमेंट इलेमेंट इलेमेंट। दॅट्स वाय आय सेड की इन टर्म्स ऑफ ऍटम्स बघा, कारण तुम्ही टाइप्स जेव्हा लक्षात येतात ना, तर एच टू मध्ये ठीक आहे ऍटम्स दोन आहेत, बट टाइप किती आहे, टाइप हाऊ मेनी टाइप्स ऑफ ऍटम्स आहेत, एकच आहे ना। Whenever we have single type, it is element. ठीक आहे, सिंगल टाइप इट इज इलेमेंट, आणि तेच कन्फ्युजन होतं। एच टू ओ टू लाईक वी सिंगल, अरे ह्याच्यात तर दोन आहेत, सो हे झाले कंपाऊंड। नो, वी आर गोइंग टू फोकस ऑन टाईप। इफ यू हॅव मोर दॅन वन टाईप, फॉर एक्झाम्पल एच सी एल, एच सी एल, नाव हिअर वी हॅव हायड्रोजन ॲज वन ऑफ द टाईप, क्लोरिन ॲज अनदर टाईप, डिफरंट टाईप्स ऑफ आयटम्स आहेत। सो डिफरंट टाईप्स ऑफ आयटम्स म्हणजे काय झाले, कंपाऊंड। Compound. Let's say we have O3. Element. Element. Right? Though we have three atoms. Atoms three are it. We have three atoms. But types kiti hai? The type were focused. The type ekas ahe. So if we have one type, single type of atom, matle kiti pan astil. Sulfur ja getla na apan. The sulfur ma jete 8 astil. S8 hun exist kar to do. So the 8 atoms jale. Still S8 is what? S8 is? Element, cause it has only one type or single type of atom. So we have, if we have single type, it will be element. If we have more than one type, it will be compound. So first two rules ja ahet aaple, first and second rule will focus on this element. Okay. So tyacha mi combined rule ha sangto. Baga combined rule kasa lakshat thevaycha doghancha miyun ki if you find only one type of atom or single atomic symbol, ठीक आहे, ॲटॉमिक सिम्बॉल हे लक्षात ठेवण्याचं, लॉजिक लक्षात ठेवण्याचं, सिंगल ॲटॉमिक सिम्बॉल जर मिळाला तर त्याच्यावर जो काही चार्ज मेन्शन असेल, व्हॉट एवर विल बी द चार्ज, इट विल बी युअर ऑक्सिडेशन नंबर, राईट? बघा फर्स्ट टू रूलचं कॉम्बिनेशन काय आहे, इफ यू आर फाइंडिंग ओनली वन टाईप ऑफ ॲटम ऑर वन टाईप ऑफ ॲटॉमिक सिम्बॉल, इन दॅट केस व्हॉट एवर विल बी द चार्ज, दॅट विल बी युअर ऑक्सिडेशन नंबर। आता इथे काही गिवन नाहीये, म्हणजे चार्ज किती झाला रे, डोक्यावरती काहीच नाहीये, म्हणजे किती द्यायचा, झिरो,
वन देव का इथे सर इथे चार्ज येणारच नाही ना कोवॅलेंट बॉन्डातून तो काय द्यावा लागेल काहीच नाही म्हणजे झिरोच राहील तो काही गिव्हन जेव्हा नसतं व्हेनेव्हर देयर इज नथिंग इज वन वन नाही कन्सिडर करायचा जर काही दिलं नसेल तर त्याला आपण झिरो कन्सिडर करतो ओके यु आर नॉट गोइंग टू कन्सिडर कलर चेंज करा तर काही दिलं नसेल लाईक देअर वोंट बी एनी चार्ज इफ देअर इज नो मेन्शन ऑफ एनी चार्ज साईन नाहीये नंबर नाहीये काहीच नाहीये सो इन दॅट केस दॅट विल बी कन्सिडर ऍज झिरो ठीक आहे लेट्स से वी हॅव सी एल मायनस असा दिलेला आहे सो ऑक्सिडेशन नंबर काय बनेल मायनस गिव्हन आहे मायनस वन विल बी युअर ऑक्सिडेशन नंबर व्हेन एव्हर यू हॅव अ वन टाईप सिंगल टाईप ऑफ ऍटम ओके एकच टाईपचा ऍटम जर मिळाला तुम्हाला तर जो काही चार्ज आहे वॉट एव्हर इज द चार्ज इट इज युअर ऑक्सिडेशन नंबर फर्स्ट टू रूल एकदम सिम्पल आहे क्लिअर ओके लिहून घ्या परत सांगून ओके लिहून तर घ्या पहिले लिहून घ्या लिहून त्याच्या खाली असं लिहू ना रूल्स टू असाइन ऑक्सिडेशन नंबर सर मग तो मॉलिक्यूल असेल तरीही ऑक्सिडेशन नंबर झिरोच असेल का सर तुमचा आवाज नाही येत आहे येस इथे एक्झाम्पल पण घेतले आपण हा काय झाला H2 इज मॉलिक्यूल राईट येस सर येस तो मॉलिक्यूल मध्ये काहीच नाहीये चार्ज तो काय झाला झिरो ओके वन टाइप ऑफ ऍटम जर दिसला तुम्हाला एकच ऍटॉमिक सिम्बॉल दिसला की जो काही चार्ज आहे तो तुमचा ऑक्सिडेशन नंबर झाला बोला बोला एक बोला सर आपण H2 ला मॉलिक्युल कसं म्हणू शकतो ना म्हणजे मॉलिक्युल हा कंपाऊंडचा स्मॉलेस्ट पार्ट असतो नाही मॉलिक्युल इज मॉलिक्युल मॉलिक्युल मध्ये यू विल फाइंड मोर दॅन वन ऍटम टाईप इग्नोर कर फक्त मोर दॅन वन ऍटम दिसले की मॉलिक्युल That is a simple definition, logical definition or actual definition of molecule is more than one atom. So, mag te elements apan he asu shakto. H2 madhe kay hai? You are finding more than one atom na. This is your atom, hydrogen atom. But H2 la tu atom nahi manu shakat. Can you say H2 as an atom? Ani atoms pan nahi manu shakat. H2 kay zala tuja? Molecule zala. Molecule. मॉलिक्युल इज जस्ट सिम्पली की त्याच्यामध्ये यू विल फाइंड मोर दॅन वन ऍटम जस्ट मोर दॅन वन ऍटम अँड इफ यू फाइंड मोर दॅन वन टाईप ऑफ ऍटम टाईप जर आले तर तो काय झाला कंपाऊंड आणि तो जो मॉलिक्युल असेल दॅट मॉलिक्युल विल बी ऑफ कंपाऊंडचा मॉलिक्युल असेल समजतोय का डिफरन्स इलेमेंट कंपाऊंड अँड मॉलिक्युल मधला ठीक आहे कंपाऊंड आणि मॉलिक्युल मध्ये खूपदा कन्फ्युजन होऊन जातं की मॉलिक्युल हा कुठे येतो मॉलिक्युल जो काही मॉलिक्युल असणार आहे तो इलेमेंटचाही असू शकतो तो कंपाऊंडचाही असू शकतो नाऊ ऑल कंपाऊंड्स विल बी मॉलिक्युल जे काही सगळे कंपाऊंड आहेत तुझे ते सगळे मॉलिक्युल्स असतील बट ऑल मॉलिक्युल्स वोंट बी कंपाऊंड हे लॉजिक आहे फॉर एक्झाम्पल इथेच आहे H2 मॉलिक्युल आहे बट तो कंपाऊंड नाही आहे बट HCl और HNO3 और NaCl हे सगळे मॉलिक्युल्स झाले दीज ऑल आर मॉलिक्युल्स अँड ऑल दीज आर कंपाऊंड Got it? Sir. Yes. Sir, एक सांगा हे सगळे मॉलिक्युल झाले दिस इज मॉलिक्युल दिस इज मॉलिक्युल दिस इज मॉलिक्युल दिस इज मॉलिक्युल राईट तर हा कंपाऊंड आहे का कंपाऊंड आहे हा HCl why that is a compound types of two types of compound we have two types here HNO3 कंपाऊंड झाला का yes yes
मोर देन टू मोर देन ऍटम्स आहेत अँड टू टाइप्स पण आहेत टाइप्स पण आहेत डिफरंट टाइप्स ऑफ प्रेझेंट आहेत एनएसीएल मॉलिक्युल आहे टू ऍटम्स आहेत अँड ते टाइप्स आहेत डिफरंट टाइप्सचे आहेत सो तो कंपाऊंड झाला बट एच टू ऑर लेट्स से ओ टू टू ऍटम्स आहेत टू ऍटम्स आहेत तो मॉलिक्युल आहे बट इज इट टाइप्स ऑफ ऍटम्स नो ओनली वन टाइप सो तो काय झाला मग आपला एलिमेंट गॉट इट सर हे एक्झाम्पल म्हणून घेऊ सर सर आपण एच टू वर चार्ज ठेवू शकतो कुठला कशावरती एच टू वर टू प्लस थ्री प्लस देऊ शकतो ना एच टू मध्ये इलेक्ट्रॉन काढून टाकलास एच टू मध्ये दोन इलेक्ट्रॉन आहेत त्यातला तू इलेक्ट्रॉन एक काढून टाकला एच टू प्लस कसं पॉसिबल आहे सीएल टू काय येणार काय 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 सीएल टू सीएल टू काय येणार बघा तुम्ही सीएल टू मध्ये काय मोर दॅन वन ऍटम आहे टू ऍटम आहे का एकच ऍटम आहे दोन ऍटम आहे अजून एक डाऊट एलिमेंट मॉलिक्युल अरे एक डाऊट चालू असेपर्यंत तुम्ही तुमचा डाऊट मध्ये घुसरू नका तो झाला की मग तुमचा डाऊट येऊ दे ओके सो सीएल टू वन ऍटम टू ऍटम थ्री ऍटम किती आहेत टू ऍटम टू ऍटम आहेत तो काय झाला मग एलिमेंट मॉलिक्युल मॉलिक्युल सो वी आर शुअर की हा मॉलिक्युल आहे Now, do it have types of atom? How many types are atoms? One. 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 Type one. Type one. So, one type manje kay zala? Element. Element. Okay. Vichar vata? Vichar. Sir, apan Cl2 or 2 minus dila, tar ma to means zahalas ta. Ma kay hona ra, sir, vichar ta. Kay hona? Cl2 or 2 minus dila, tatle dhoni electron to kaadun taklis. तो आलेत ना सर काढून कसे टाकणार दोन इलेक्ट्रॉन ऍड केले दोन इलेक्ट्रॉन ऍड केले सर मग आपण त्याला सीएल सीएल पण सेपरेट लिहू शकतो ना आता का सीएल सीएल मध्ये बॉन्डिंग आहे आणि मग तू त्याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन ऍड केले सर मग एका ह्याच्यामध्ये एक गेला आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये एक गेला हा सो इथे एक मायनस आला इथे एक मायनस आला मग मग तो झालं ना मीन्स 18 अटेन केले ना त्याने इलेक्ट्रॉन बॉन्ड तर बॉन्ड आहे ना व्हाय इंडिपेंडेंट सर पण ते इंडिपेंडेंट झाले ना आता बॉन्डची काय बट आहे बॉन्ड तर मग काय म्हणजे बॉन्डचे इलेक्ट्रॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहेत सर पण तिथे शेअर केलेत ना आता सर त्यांच्याकडे नेसेसरी होत त्यांना म्हणून त्यांनी शेअर केला पण सर त्यांना बॉन्ड जर ठेवायचं असेल जर त्यांना बॉन्ड ठेवायचं असेल तर बघा हे बघा हे जे टू मायनस म्हणताय ना दिस इज अ व्हर्च्युअल कन्सेप्ट ऍक्च्युअल मध्ये टू मायनस म्हणजे काय त्यांना कोणत्या तरी आयन अटॅच झालेलं असणार आहे देअर विल बी बॉन्डिंग विथ सम पॉझिटिव्ह आयन त्याला एन ए टू प्लस द्यावं लागेल प्लस एच टू वगैरे असला असेल तर होईल ना असं हा मे बी असू शकतो पीएल टू मायनस सर हे अजून खूप सारे कंपाऊंड येतात पीएल टू मायनस येणं खूप कठीण आहे टू प्लस कोण कंबाईन होणार माझ्यासोबत कोण कंबाईन होऊ शकतं सर पण सीएल मायनस मायनस कंबाईन केलं तर चालेल का याच्याबरोबर नाही नाही असा शोधावा लागेल प्लस करू शकतो नाही अरे दॅट्स व्हॉट आय एम सेइंग दिस इज अ व्हर्च्युअल कन्सेप्ट व्हर्च्युअली व्हर्च्युअली हे पॉसिबल आहे आयडियली हे असं एक्झिस्ट नाही करणार आहे यू विल हॅव सम डिफरंट कंपाऊंड मायनस चार्ज येण्यासाठी ऑक्सिडेशन नंबर बनवणं बघतोय सांगा मला जरा एकदा ऑक्सिडेशन नंबर बनवलं बघतोय की नाही मग तुम्ही दुसरीकडे घेऊन जाताय तुम्ही समजून घेणार ऑक्सिडेशन नंबर गेलं उडत असं नका करू जे शिकताय ते पहिले शिका ऑक्सिडेशन नंबर तर समजून घ्या अरे खूप सारे कन्सेप्ट आहेत रे अजून केमिस्ट्री इतक्या एका दिवसात समजणारी गोष्ट नाहीये दोन वर्ष झाली ना तरी तुम्ही 10% पण नाही शिकणार आहात केमिस्ट्री खूप मोठी आहे सो हे जे सीएल टू मायनस म्हणतोय अगेन आय एम सेइंग की म्हणणं काही म्हणू शकतो रे केमिस्ट्रीमध्ये कन्सिडर करायला सायन्समध्ये कन्सिडर करायला तुम्ही काहीही करू शकता बघा आज मी तुम्हाला लास्ट 5 मिनिट्स मध्ये तुम्हाला एक सांगणार एक कन्सेप्ट सांगणार आहे विचार करायचा तुम्हाला तुम्हीच वेळे ऑल विचार करून की एक्झॅक्टली कसं करायचं हे काय असणार आहे याच्यामध्ये ओके नॉट रिलेटेड टू केमिस्ट्री बट रिलेटेड टू सायन्स असे एक्झाम्पल एकदा परत द्या ना कशाचं सीएलचा तर कोणी ते डाऊट विचारलं
खात्यात वाढलं, दॅट इज नॉट द पार्ट ऑफ टॉपिक. टॉपिकचा पार्ट वेगळाच आहे, चाललंय वेगळीकडे. कंपाऊंड कुठून बनणं हे चालू झालंय. कंपाऊंड केमिकल बॉन्डिंग मध्ये बघू, तुम्हाला अजून बॉन्डिंगच्या थेरी शिकायच्या आहेत, कशा बॉन्डिंग होतात, कुठून होतात. मग तेव्हा समजेल की सीएल टू मायनस, तुम्ही स्वतः आन्सर कराल की सीएल टू मायनस बनणं पॉसिबल आहे की नाही. देर इज समथिंग कॉल्ड एज एमओटी, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी एक नावाची कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये यू विल अंडरस्टँड की इज इट पॉसिबल टू फॉर्म सीएल टू ऑर नॉट. थेरोटिकली इट इज पॉसिबल. व्हाय इट इज पॉसिबल? व्हेन यू विल अंडरस्टँड ऑल द कन्सेप्ट. समजेल सर, पण मग त्याच्यावर तो जो वरती टू मायनस आहे तो ऑक्सिडेशन नंबर पण कन्सिडर करू शकतो. येस, फॉर शुअर कन्सिडर करू शकता, व्हाय नॉट, दॅट इज द रूल. बाबा रूल मध्ये जे दिलंय ना ते घेऊन टाकायचं. जे रूल मध्ये सांगितलंय, रूल काय सांगतोय मला, इफ यू आर गेटिंग सिंगल टाइप ऑफ ऍटम, एकच टाईप आहे, तर व्हॉट एव्हर इज द चार्ज इज युअर ऑक्सिडेशन नंबर. सो आहे तर घेऊन टाक. सर मला एक डाऊट होता ह्याच्यातच. येस सर, जेव्हा सिंगल ऍटम म्हणजे सिंगल एलिमेंट ऍटम असेल त्याच्यावर कायम चार्ज झिरोच असेल ना. वाय वाय चार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स गिवन ऑर टेकन, गिवन ऑर टेकन. सो एक ऍटम असेल तर तो घेऊ देऊ नाही शकत का? देऊ शकतो. तो कोणासोबत तरी बॉन्ड करेल ना, त्याशिवाय थोडी. वाय वाय ब्रो वाय, फक्त एच असेल तर अकेला है क्यों नहीं दे सकता, उसके कॅपॅसिटी को आप क्यों ऐसे नीचे कर रहे हो. देऊ शकतो ना, का नाही देणार? का त्याच्याकडे असेल तर देणार ना सर, का नाही करू शकत? जस्ट लाइक एनए वरती आपण टू घेतो तसंच ना. पण मग तो बॉन्ड फॉर्म होतो ना एनएसीएल. अरे बाय, करायला काहीही करू शकतो. दॅट्स व्हॉट आय एम सेइंग, वी आर गोइंग टू कन्सिडर दिस इज अ थेरोटिकल कन्सेप्ट. ठीक आहे, थेरोटिकल कन्सेप्ट आहे ही, आणि थेरोटिकली आपण काहीही करू शकतो. प्रॅक्टिकल लॉजिक काहीच नाही आहे कन्सेप्ट. बोर मॉडेल सारखं. हा, आता बोर मॉडेल जसं होतं ना, विदाउट बोर मॉडेल तुम्ही ऍक्च्युअल मध्ये जे एक्झिस्ट करताय ते लर्न नाही करू शकत. कारण बोर मॉडेलच होतं ना ज्याने क्वांटम नंबर दिला होता, प्रिन्सिपल क्वांटम नंबर दिला ना, प्रिन्सिपल क्वांटम नंबर त्यानेच दिला ना. तर त्याने त्याचं मॉडेल नसता शिकलं तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर मिळाला असता का? नाही. मग अझिमिथल, पुढचा मॅग्नेटिक, पुढचा स्पिन मिळाला असता का? नसता. सेम वे ह्या हे जे लर्न करतोय ना ह्याच्या मागे पण रिझन आहे. इफ यू डोंट अंडरस्टँड दिस, ठीक आहे थेरॉटिकल मॉडेल आहे, बट इफ यू डोंट अंडरस्टँड दिस देन यू वोंट अंडरस्टँड हाऊ टू बॅलन्स द रिएक्शन. असं आम्ही बॅलन्स स्टॉइशोमेट्रीने करतो. येस, स्टॉइशोमेट्रीने करता, स्टॉइशोमेट्रीमध्ये वेगळ्या रिएक्शन आहेत. त्या नॉर्मल रिएक्शन, सिम्पल रिएक्शन असतात. व्हेन देर इज कॉम्प्लेक्सिटी ऍड होते ना, तेव्हा थोड्या ॲडअप कराव्या लागतात कन्सेप्ट. फॉर दॅट यू हॅव टू अंडरस्टँड दिस, इवन इफ इट इज इमॅजिनरी यू मस्ट अंडरस्टँड दॅट पार्ट. अनलेस अँड अंटिल यू अंडरस्टँड दिस यू वोंट अंडरस्टँड द ऍप्लिकेशन. ओके सर, असे कुठल्या काही काही रिएक्शन अनबॅलन्स पण राहतात ना? नाही, एक पण रिएक्शन अनबॅलन्स राहत नाही. Because our first law tells us this thing. काय होता रे लॉ, फर्स्ट चॅप्टर मध्ये लर्न केला होता. पाच लॉ होते, पाच लॉ मध्ये मास कॅन नाइदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. नॉट बी डिस्ट्रॉयड. मग असं पॉसिबल आहे का अनबॅलन्स रिएक्शन घेणं, की इकडे दोन हायड्रोजन आहेत आणि इकडे पाच हायड्रोजन झाले? इज इट पॉसिबल? नो नो. सर आम्हाला 10th मध्ये म्हटले होते आमचे सर म्हणून, तेव्हा झाली नव्हती त्यांना ती बॅलन्स, म्हणून ते म्हणले काय काय अनबॅलन्स पण राहतात. नाही नाही, असं असं कधीच होत नाही. अनबॅलन्स राहतात, बॅलन्स होतात, फक्त कष्ट घ्यावे लागतील. मग खूप डिपेंड्स ऑन टाइप ऑफ रिएक्शन कोणती आहे. येस, पुढचा असेल तर नको विचारू, ह्याच्यातला असेल तरच विचार. सर आत्ताच असेल सर, सर फक्त एच असेल तर मग कोणता चार्ज येईल? प्लस वन येईल की झिरो येईल ऑक्सिडेशन नंबर? एच आहे, काय आहे प्लस वन? एच काय आहे आता इथे? सिंगल ऍटम आहे. सिंगल काही मेन्शन केलंय का? नाही. तर काही मेन्शन नाही तर काय झालं? झिरो 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 न्यूट्रल. जर कोण आलं तर प्लस वन. युअरसेल्फ कॅन गिव्ह युअर डाऊट का आन्सर, बस ट्राय करो. ओके बघा, आता काहीही घ्या तुम्ही, यू जस्ट टेक एनी एनिथिंग हॅव्हिंग अ ओनली वन टाइप ऑफ ऍटम, सिंगल टाइप आहे ऍटमचा, तर जो काही चार्ज आहे व्हेन एव्हर देर इज नो चार्ज इट इज झिरो. दॅट वी ऑलरेडी नो की चार्ज जर मेन्शन नाहीये तर चार्ज जो काही असेल तो विथ साईन मेन्शन असतो. तर जर काही मेन्शन नसेल तर इट इज झिरो. सो तुमच्याकडे हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, जे काही असेल, जर डोक्यावरती चार्जच गिवन नाहीये तर काय झालं? इट इज झिरो.
right? It is zero. And if charge is given, charge is there, then it is jo kai charge asel, that is your oxidation number. There is no contradiction to this. That is the rule. Please rule. Sir, म्हणजे असं एक एक्झाम्पल ज्याच्यावर चार्ज असेल असं घेतलं ना सर, फर्स्ट ह्याच्यासाठी एच लिव मायनस सीएल मायनस एच प्लस हा ठीक आहे ओ टू मायनस किती पण घेऊ शकतो किती पण घेऊ शकतो फर्स्ट वाल्यासाठी व्हॉट आर्टिकल फर्स्ट वाल्यासाठी एच टू सीएल टू एन ए ओ एम जी ओ टू के ओ टू How are these? Is there any charge? No. No. No charge. Oxidation number काय झाला सगळ्यांचा? Zero. Zero. इथे काय आहे? Single type of atom. बघा बघायचं काय आहे? First बघायचं चार्ज आहे का नाही? If charge नंतर बघायचं. पहिलं बघायचं single type of atom आहे का? हो. Single type of atom आहे का? हे पहिले जे दोन रूल आहेत. These are for only single type of atom. ठीक आहे? ते पहिलं बघायचं आणि मग secondly काय बघायचं? चार्ज काय आहे? And whatever is the charge is your oxidation number. एवढ्या दोनच गोष्टी बघायच्या. सो ह्या सगळ्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला असं कुठे दिसतंय का देर इज मोर दॅन वन टाइप ऑफ ऍटम? नो नो राईट. वी हॅव सिंगल टाइप ऑफ ऍटम, येस. सो वी कॅन अप्लाय धिस रूल. आणि हे रूल काय सांगतात मला? वॉट एवर इज द चार्ज इज माय ऑक्सिडेशन नंबर. सो इथे काय काय झाले सांगा बरं मला. ऑक्सिडेशन नंबर -1, 1, -2 -1, +1, -2 सांगायचं. ऑक्सिडेशन नंबर ऑलवेज विथ साइन. That's the major difference between oxidation number and valency. Valency आपण sign वर focusच करत नाही. Valency मध्ये नुसता number सांगतो. Oxidation number मध्ये आपण ह्याच्यावर पण with sign. With sign. Yeah. Okay. ठीक आहे. First two rule एकदम clear आहेत. Yes. काय काय बघायचं ते पण क्लिअर आहे का? Yes. दोनच गोष्टी बघायच्या आहेत. If there is single type of atom, yes or no? Yes, then go with this rule. Now, what if there is no? आता जर इथे नो असेल, नो, देर इज नो सिंगल टाइप ऑफ आयटम, फॉर एक्झाम्पल एच सी एल, आता काय करायचं? कोणाला काय द्यायचं? झिरो असणार. झिरो का? झिरो सर, हे रूल कधी अप्लाय करायचे सांगितलं? एलिमेंट 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 साठी सिंगल टाइप असतात. कंपाउंड साठी वेगळ्या रूल वाढून उडी नाही मारायची. हर्डल्स नाहीयेत ते आपले, एक क्रॉस करत जायचं असं बघत जायचं. सो सिंगल टाइप ऑफ आयटम आहे का इथे? नो नो. देन कॅन वी अप्लाय दिस रूल? नो नो. तो काय करावं लागेल आपल्याला? एच प्लस सी एल मायनस. पुढचे रूल्स बघावे लागतील. हा काय करावं लागेल? आगे तो चले, डायरेक्ट चालू नाही करायचं, पुढचे रूल बघायचे. चला मग बघूया पुढचे रूल. येस सर. ह्याच्या पुढचे जे रूल्स आहेत, धोज आर ऍप्लिकेबल फॉर molecule when we will have more than one type of atom. Sir, second part परत सांगा ना एकदा. Second part काय म्हणते? ते disconnect होतं सर. Second part म्हणजे कोणतं? म्हणजे हे Cl minus ते वाल. ते हे तुम्ही चार्जचं सांगायला होतं. हे बघ, तुम्हाला काय करायचंय first two rules मध्ये? You just have to check type of atom. एकच type आहे की नाहीये. If you have only one type of atom, जर one type of atom असेल तर जो काही चार्ज तुमच्या डोक्यावरती गिवन असेल, तुमच्या म्हणजे आपल्या नाही त्या ऍटमचा चार्ज गिवन असेल, दॅट चार्ज विथ इट्स साइन इज युअर ऑक्सिडेशन नंबर. क्लिअर? ओके. अल्युमिनियम 3+ काय असेल? सिंगल टाइप ऑफ ऍटम आहे. चार्ज पण आहे. दॅट इज माय ऑक्सिडेशन नंबर. +3. But whereas, now when we are talking about HCl, आता इथे डोक्यावरती चार्ज तर झिरो आहे. सो झिरो कन्सिडर नाही करायचा. का नाही करायचा? एलिमेंट दोन आहे. मोर दॅन वन टाइप ऑफ ऍटम आहे. सो फर्स्ट पहिलं बघून घ्यायचं की टाइप ऑफ ऍटम आहेत का मोर दॅन वन ऑर लेस दॅन वन. लेस दॅन वन नाही, एक. वन टाइप ऑफ ऍटम असेल तरच ऍप्लिकेबल आहे. जर लेस दॅन वन मोर दॅन वन असेल, मोर दॅन वन असेल, तर इन दॅट केस वी हॅव टू गो फॉर द नेक्स्ट रूल. ओके. नाऊ नेक्स्ट रूल मध्ये काय बघतो की वी टॉक अबाउट हायड्रोजन अँड ऑक्सिजन. ओके. आता हा कधी तुम्ही सर, इथे तो ऑक्सिजनचा तुम्ही झिरो सांगितला, इथे काय बघितलं आपण? ऑक्सिजन साठी किती बघितला? झिरो बघितला. झिरो राईट. आणि आता इथे आपण नेक्स्ट रूल मध्ये म्हणतोय ऑक्सिजन साठी -2 आहे.
झालं का कॉन्ट्राडिक्टरी एक्झाम्पल पाहिजे होतो कोणाला तरी की मगाशी झिरो होता आता मायनस टू आहे. तर हे मी कोणासाठी सांगतोय आता हिअर ऑनवर्ड सिंगल ऑक्सिजन साठी और मॉलिक्युल ऑफ कंपाऊंड मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड और मॉलिक्युल्स हा वर्ड इग्नोर तर मॉलिक्युल साठी होता का आणि मागचा ओ टू मागचा इलेमेंट साठी होता आता कंपाऊंड साठी बघतोय. अच्छा येस ओके सो ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन विल बी मायनस टू. कधी मायनस टू असणार आहे फॉर कंपाऊंड कंपाऊंड फॉर एक्झाम्पल आपण कंपाऊंड घेऊ ऑक्सिजनचं एखादं एच टू ओ घेऊ शकतो राईट. सो एच टू ओ मध्ये काय होणार आहे इट विल हॅव ऑक्सिडेशन नंबर ॲज मायनस टू. हा कधी आहे कंपाऊंड मध्ये एमजीओ मध्ये पण येऊ शकतो. येस एमजीओ मला अजूनही मॉलिक्युल आणि कंपाऊंड मध्ये समजलं नाही. मॉलिक्युल आणि कंपाऊंड मॉलिक्युल इज समथिंग हॅव्हिंग मोर दॅन वन ॲटम. मॉलिक्युल काय आहे ज्याच्यामध्ये ॲटम्स आहेत जास्त ॲटम्स एकापेक्षा जास्त. सर एक्झाम्पल सोबत सांगतो मॉलिक्युलचं एक एक्झाम्पल समोर आहेत एक्झाम्पल हे काय आहे किती ॲटम्स आहेत इथे किती ॲटम्स आहेत सेवन ॲटम्स किती झाले इथे बघा किती ॲटम्स आहेत दोन. लेट्स टॉक अबाउट AU किती आयटम्स आहेत वनच. ओके बघा इफ यू हॅव मोर दॅन वन आयटम्स जे की इथे सगळ्यांमध्ये आहेत हे जे काही आहेत इथे काय आहेत वी हॅव आयटम्स मोर दॅन वन आयटम. सो वेन एव्हर यू हॅव मोर दॅन वन आयटम्स इट विल बी कन्सिडर्ड ॲज मॉलिक्युल. सो ऑल कंपाऊंड आर मॉलिक्युल आणि एलिमेंट आयटम काय झाला आयटम इज ओनली वन आयटम वन आयटम ठीक आहे. तुमच्याकडे जर दोन ऍटम्स असतील दोन तीन फोन ऍटम्स असतील तर ते काय झाले मॉलिक्युल्स झाले ऍटम्स काय वन टाइप वनच आयटम एकच आयटम सिंगल आयटम हा बघा हा झाला आणि एलिमेंट सर टू एक पेक्षा जास्त एक दोन पेक्षा. कौशल येतो का इथे माझ्या जागी बसतो का थांबा ना स्टेप बाय स्टेप जाऊया ना इलेमेंट 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 तू कोण सौमित्र बोलतोय वाटतं अरे थांबतंय ऍटम मॉलिक्युल तर पहिले समजून घे नंतर मी इलेमेंट्स बद्दल बोलू आपण ऍटम. ओके सो एकच ऍटम आहे ओनली वन ऍटम देन तो झाला ऍटम ठीक आहे. एकच काहीतरी दिसतंय ऍटम तुमच्याकडे दोन तीन चार पन्नास शंभर हजार किती पण दिसत असतील तो काय झाला मॉलिक्युल. मॉलिक्युल क्लिअर आहे. नाव इरिस्पेक्टिव्ह ऑफ टाईप ठीक आहे. इथे आपण टाईपवर काही फोकस करत नाहीये टाईपवर फोकस केला नाहीये इथे काय बघतोय फक्त नंबर बघतोय. सो ऑन द बेसिस ऑफ नंबर नंबरवर तुम्ही काय सांगू शकता एखादा ऍटम आहे की मॉलिक्युल आहे. वन इज ऍटम मोर दॅन वन इज मॉलिक्युल ठीक आहे. गॉट इट. नाव विल फोकस ऑन टाईप. इथे टाईप नव्हता बघितला आता टाईपवर जेव्हा बघतो जर आपल्याकडे वन टाईप ऑफ ऍटम असते इफ यू हॅव ओनली वन टाइप ऑफ आयटम देन तो काय झाला दॅट इज माय इलेमेंट. टाइप समजतो का येस म्हणजे ऑक्सिजनचा फक्त. टाइप इज व्हॉट यू कॅन हॅव डिफरंट ऍटॉमिक सिम्बॉल वेगवेगळे ऍटॉमिक सिम्बॉल दिसतोय. सो एकच ऍटॉमिक सिम्बॉल दिसतोय तर दॅट इज माय इलेमेंट. इफ यू हॅव मोर दॅन वन टाइप देन तो काय झाला आता कंपाऊंड मोर दॅन वन टाइप. समजतोय का डिफरन्स सगळ्यांना. ओके क्लिअर आहे. चार टर्म्स ऍटम मॉलिक्युल इलेमेंट अँड कंपाऊंड. सो आता बघा इथे काय कोण काय असेल सांगा बरं इलेमेंट आणि कंपाऊंड बघा ऍटम आणि मॉलिक्युल इलेमेंट ओ टू इलेमेंट आहे शुअर ओ टू इलेमेंट येस सर नक्की आणि बाकी सगळे कंपाऊंड आहेत आणि मॉलिक्युल. मित्र काय आहे ओ टू ओ टू काय एलिमेंट एलिमेंट दोन ऍटम्स आहेत ना मॉलिक्युल आहे सर एलिमेंट आहे सर टाइप एकच नाही तर सिंगल टाइप सर एलिमेंट सिंगल टाइप असलं तरी सिंगल टाइप आहे.
इलेमेंट आहे की मॉलिक्युल आहे? इलेमेंट आणि मॉलिक्युल पण असते. मॉलिक्युल पण बोलतात. मॉलिक्युल ऑफ इलेमेंट होते. सो बेसिकली ओटू काय झाला तुमचा, तो इलेमेंट पण आहे. वाय इलेमेंट? बिकॉज इट हॅज ओनली वन टाइप ऑफ ऍटम्स अँड तो मॉलिक्युल आहे. वाय मॉलिक्युल? बिकॉज इट हॅज वन ऍटम, मोर दॅन वन ऍटम. मोर दॅन वन ऍटम. H2SO4 काय झाला? कंपाउंड मॉलिक्युल. कंपाउंड मॉलिक्युल. समजतोय डिफरन्स? येस सर. ओके, आता बघूया आपण जे बघतो. सर, सो ऑल कंपाउंड आर मॉलिक्युल ना? ऑल कंपाउंड आर मॉलिक्युल. येस, ऑल कंपाउंड विल हॅव मॉलिक्युल. ओके, द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज -2. कधीसाठी असणार आहे -2? हा कोणामध्ये असणार आहे? मॉलिक्युल कंपाऊंड मध्ये. ठीक आहे, मॉलिक्युल फोकस नका करू, मॉलिक्युल वर नका फोकस करू. कंपाऊंड बघा, कंपाऊंड आणि इलेमेंट ह्या वर्ड्स वर फोकस करा. वेर एज जर ऑक्सिजन इलेमेंट असेल, इफ यू हॅव इलेमेंटल ऑक्सिजन, कसा असतो इलेमेंटल ऑक्सिजन O2 मध्ये, तर तिथे काय असणार आहे? इलेमेंट तिथे काय सांगतो, जो काही चार्ज आहे तो माझा ऑक्सिडेशन नंबर, सो तो झाला माझा 0. वेरॅज तो कंपाऊंड असेल, इफ इट इज इन कंपाऊंड, जसं की एक्झाम्पल घेतलो आपण H2O, MgO, देन Na2O. तर हे काय झाले माझे, दिस इज माय -2 ऍज अ ऑक्सिडेशन स्टेट. सर एक डाऊट आहे. सर CO2 असेल तर -4 होणार ना? CO2 असेल तर -4 होणार. कोण -4 होणार? ऑक्सिजन. ऑक्सिजन. ऑक्सिजन किती आहेत तिथे? 2 आहेत. एक ऑक्सिजनचा किती झाला? -2. मग रूल सोडून तू काही वेगळं सांगतोय का? नाही, मी विचारतोय कन्फर्मेशन साठी. नक्कीच रूल काय सांग. तुम्ही मगाशी म्हणलं ना बॉम्बिंग रूल, तो सांगणार ना. अरे रूल नका सोडू रे, तू मगाशी पण तेच, रूल सोडून काही नाहीये, जे रूल मध्ये आहे तेच आहे. -2 इज -2. येस, एका ऑक्सिजन साठी -2, दोन ऑक्सिजनचा मग किती होणार? -4च होणार. -4. इलेमेंट आणि कंपाऊंड ह्या गोष्टींवर फोकस करा. मॉलिक्युल दोघांमध्ये असतात, तुम्ही त्याच्यामध्ये नका अडकू. मॉलिक्युल इलेमेंट मध्ये पण आहे, मॉलिक्युल कंपाऊंड मध्ये पण आहे. तू मॉलिक्युल इलेमेंटचा म्हणलं असतं दुसरा रूल आहे, कंपाऊंडचा म्हणलं असतं दुसरा रूल आहे. That's why मी इलेमेंट आणि कंपाऊंड बद्दल बोलतोय. मी मॉलिक्युल बद्दल बोलतोय का? नो 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 नो. व्हाय आय एम नॉट सेइंग अबाउट मॉलिक्युल? मॉलिक्युल हा पण आहे. दिस इज मॉलिक्युल, दिस इज मॉलिक्युल. आता तुम्ही असं ह्या मॉलिक्युल मध्ये तर 0 आहे, ह्या मॉलिक्युल मध्ये -2 आहे. तुमचा रूल चुकला. रूल नाही चुकलाय, रूल कोणासाठी आहे? रूल इज फॉर कंपाऊंड. ओके, तो कंपाऊंड वर फोकस करा. इफ यू हॅव कंपाऊंड देन -2. इफ यू आर टॉकिंग अबाउट इलेमेंट, तू मगाशी जो वर्ड वापरला होता मॉलिक्युल, मॉलिक्युल इलेमेंटचा मॉलिक्युल होता. तर इलेमेंटचा मॉलिक्युल असेल तर -2 घेऊन चालेल का? नो नो. इलेमेंटचा मॉलिक्युल असेल तर काय घ्यावं लागेल मला? 0. 0 नाही, व्हॉट एव्हर विल बी द चार्ज. हा मीन्स हा जो काही चार्ज असेल तो, व्हॉट एव्हर विल बी द चार्ज, दॅट विल बी माय ऑक्सिडेशन नंबर. कधी? इन इलेमेंट. इफ इट इज कंपाऊंड देन काय झाला तो माझा? इन सिंगल ऍटम. काय? जो पण चार्ज होतो ऍटम वरती होतो ना, ओनली ऑन वन ऍटम. म्हणजे आयन म्हणायचंय का? एक्झाम्पल देऊन बोल. कारण तू वर्ड, तुम्ही स्वतः कन्फ्युज आहात त्या वर्ड मध्ये, त्यामुळे वर्ड नका सांगू मला, एक्झाम्पल ने सांग. नाही सर, तुम्ही आता काय बोलला की जो चार्ज असेल तो त्या एलिमेंटही असणार ऑक्सिडेशन नंबर. एलिमेंट कसं असेल? मग कोणाचा असेल? O2चा 0 असतो, पण O चा तर प्लस हे येणार ना. O चा पण 0 असणार ना. ऑक्सिजनचा इलेमेंटल स्टेट मध्ये ऑक्सिजन आहे, तो त्याचा 0 झाला. आता एक्झाम्पल लिहिताना मी सेकंड रूल मध्ये O2- असं लिहिलं. सर तुम्ही मागच्या O2- पण दिलं तुम्ही वरती मायनस, जो काही चार्ज आहे तो झाला ना इलेमेंटचा ऑक्सिडेशन नंबर. हा मग बरोबर आहे ना. मी तुम्हाला कुठे मी जे सांगतो तुम्ही डाऊट वेने विचारताय, त्यामुळे म्हणजे मला, मी जे सांगतो ते चुकीचं आहे असं तुमचं म्हणणं होतं ना?
मी जे म्हणतोय तेच तुम्ही रिपीट करताय, तर मग कशाला रिपीट करताय? अहो नाही सर, वेगळा होते, मी पण मग हेच विचारलं होतं, एलिमेंटला कसा काय चार्ज राहील? ते का नाही येणार एलिमेंटला चार्ज? चार्ज काय असतो बाय? चार्ज इज व्हॉट? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स घेतले तर दिलेत. एखादा एलिमेंट घेऊ नाही शकत का इलेक्ट्रॉन, देऊ नाही शकत का? देऊ शकतो की नाही देऊ शकत ते सांग ना तू. बॉन्ड बिन घेऊ शकतो, देऊ शकतो. हो सर, देऊ शकतो ना और देऊ शकतो, सिंपल आहे. तो जर घेऊ शकतो देऊ शकतो तर का नाही येणार? अरे का कंपाउंड बनेल? क्यू कंपाउंड बना नाही, उसको नहीं डबल बनना है, उसको मिंगल नहीं करना है, सिंगल रहना है तो जीने दे सिंगल. हाइड्रोजन आहे तो हाइड्रोजनला सिंगल राहायचंय, तुला काय प्रॉब्लेम आहे? कंपाउंड कंपाउंड असं नेसेसरी नाहीये रे, प्रत्येक कंपाउंड बनेलच. आयन्स पण एक्झिस्ट करतात. व्हॉट इज प्लाझ्मा स्टेट माहितीये का? काय असते प्लाझ्मा स्टेट? आयन्स एक्झिस्ट करतात तिथे. मग तिथे तू म्हणणार का तुम्ही कंपाऊंड का नाही झालं, तुम्ही का नाही मिंगल गेलं? त्यांना राहायचंय, त्यांची चॉईस, उनका लाईफ, उनके रूल्स. एलिमेंट्सला जो काय चार्ज दिला असेल तो चार्ज असेल, नसेल तर झिरो. चार्ज इज युअर, व्हॉट एव्हर इज द चार्ज इज युअर ऑक्सिडेशन नंबर. सिंपल लॉजिक आहे. कंपाऊंड पे फोकस मत कीजिए. इट्स हर चॉईस. व्हेनेव्हर यू हैव सगळेजण रूल्स व्हायोलेट करतात, बाकी काही नाही. तुम्ही रूल्स व्हायोलेट करता एवढं मी नक्की म्हणेन. कंपाऊंड कोणी व्हायोलेट नाही करत आहे सर. कन्फ्युजन झालंय. काय कन्फ्युजन झालंय रे? इलेमेंट आहे तर जो काही चार्ज आहे दॅट इज युअर ऑक्सिडेशन स्टेट. या सिंपल स्टेटमेंट मध्ये काय कन्फ्युजन आहे सांग मला सर. एवढे डाऊट करतोय, फार डोकं फिरतोय. मला नका त्या डाऊट्स वर फोकस करू, जे मी सांगतोय त्याच्यावर फोकस करा, मग होईल. आणि ते डाऊट्स वाले ते काहीतरी वरती घेऊन चालले गोष्टी. नाही सर, सांगा तुम्ही सर. उनको रुकना ही नहीं है नीचे, उनको ऊपर ही जाना है. अरे सबर करो थोड़ा, आगे के रूल्स भी सीखने हैं हमें. तो सहा रूल्स है टोटल, सहा रूल्स नंतर मग तुमचे रूल्स कंडीशंस अप्लाई करा. सॉरी सर. कंपाउंड चा संबंध नाही, इलेमेंट बद्दल बोलतोय. तर तू कंपाऊंड मध्ये काय घुसतो? कंपाऊंड साठी पुढचे रूल्स आहेत ना, मग तेव्हा बघ तू कंपाऊंड मध्ये काय होतंय. जेव्हा इलेमेंट आहे तेव्हा इलेमेंट आहे, इलेमेंट वर चार्ज आहे तर जो काही चार्ज आहे दॅट इज युअर ऑक्सिडेशन नंबर. एवढंच लक्षात ठेवा. डोकं नका लावू पुढे हे काय होतंय, त्याचं होतंय ते नंतर बघताय. रूल मध्ये काय सांगतोय? इलेमेंट आहे की नाही, इलेमेंट आहे तर इलेमेंटला बघा. तुम्ही कंपाऊंडला कशाला बघताय? तो काय करणार आहे, कसा करणार आहे, आता नंतरच्या गोष्टी झाल्या, त्या नंतर बघता येतील. दोन सेकंड चार्जिंगला लावू दे फक्त. सर एक मिनिट, ते पुढचं घेत का? येस. आता वन लास्ट टाइम मी तुम्हाला हा परत एकदा रूल सांगतो, फॉर ऑल धोज ज्यांना बाकीच्या डाऊट्स, बाकीच्यांच्या डाऊट मुळे कन्फ्युजन झाले. तर बघा फोकस काय करायचंय. फोकस करायचंय ऑन टाइप ऑफ आयटम. टाइप, आय होप यू अंडरस्टँड टाइप ऑफ आयटम. टाइप ऑफ आयटम, टाइप ऑफ आयटम पण ज्यांना झेपत नाही त्यांच्यासाठी अजून सिंपल करतो. ऍटॉमिक सिम्बॉल किती आहेत बघा. एखादं एक्झाम्पल दिलंय तुम्हाला, त्याच्यामध्ये किती ऍटॉमिक सिम्बॉल्स आहेत. ओके, ऍटॉमिक सिम्बॉल मस्ट यू अंडरस्टँड. ज्यांना ऍटॉमिक सिम्बॉल पण अंडरस्टँड नाही होत त्यांनी काय फोकस करा की कॅपिटल लेटर्स किती आहेत. ह्याच्यापेक्षा अजून सिंपल काही बनू नाही शकत आयुष्यात गोष्ट. जेवढे कॅपिटल लेटर्स आहेत तेवढे फोकस करायचे इन गिव्हन मॉलिक्युलर फॉर्म्युला. जो काही फॉर्म्युला तुमच्या समोर आहे त्याच्यामध्ये किती टाईप ऑफ ऍटम आहे और ऍटॉमिक सिम्बॉल आहे और कॅपिटल लेटर्स किती आहेत एवढ्यावर फोकस करायचं. नाव इफ यू फाइंड ओनली वन टाईप और one atomic symbol or one capital letter, हे जर तुम्हाला मिळालं, इफ यू गेट सच सिच्युएशन. ठीक आहे, एवढी जर सिच्युएशन असेल इन दॅट केस काय रूल अप्लाय करायचा. रूल अप्लाय करायचा व्हॉट एव्हर इज द चार्ज इज युअर ऑक्सिडेशन नंबर. करू शकता का रे एव्हरीवन? कॅन यू डू दिस? बघा आता एवढं तर सोपं आहे करणं. टाईप नाही झेपत आहे तर ऍटॉमिक सिम्बॉल बघा. ऍटॉमिक सिम्बॉल पण नाही झेपत आहे तर ऍटॉमिक लेटर्स बघा. कॅपिटल स्मॉल लेटर्स आता ते तर सगळ्यांना येत असणार आहे. आय नो दॅट. तेवढं तर नक्कीच तेवढं जर दिसत असेल तर व्हॉट एव्हर इज चार्ज इट इज युअर ऑक्सिडेशन नंबर. ओके, दॅट्स इट. एवढंच आहे फर्स्ट टू रूल्स मध्ये. नेक्स्ट रूल्स मध्ये काय बघतोय आता. नेक्स्ट रूल्स मध्ये नाव इफ यू हॅव नाव सिच्युएशन काय हिअर ऑनवर्ड्स. काय ह्या रूल ऑनवर्ड सिच्युएशन काय आहे तर तुमच्याकडे मोअर दॅन
मोर देन वन टाइप, ठीक है, और मोर देन सिंबल, मोर देन वन एटॉमिक सिंबल और मोर देन वन कैपिटल लेटर. कशा मध्ये असणार आहे हे कॅपिटल लेटर? फॉर्म्युला, जो काही फॉर्म्युला गिवन असेल त्या फॉर्म्युला मध्ये इफ यू फाइंड धिस थिंग, इफ यू फाइंड धिस थिंग, तर त्यासाठी हियर ऑनवर्ड्स रूल अप्लाय करायचे. चार रूल अप्लाय करायचे. कसे अप्लाय करायचे? तर पहिला रूल काय मला सांगतो, दॅट ऑक्सिजन विल हॅव मायनस टू ॲज इट्स ऑक्सिडेशन नंबर. ठीक आहे, मायनस टू ऑक्सिडेशन नंबर असणार आहे. ठीक आहे, आता कन्फ्युजन मी ऍड करतो. नाऊ हिअर इज द टाइम टू ऍड द कन्फ्युजन. ह्याच्या आधी काही कन्फ्युजन मला पार्टच नव्हता, आता कन्फ्युजन ऍड होणार आहे. तर ऑल द टाइम मायनस टू असेल का? विल दॅट बी ऑल द टाइम मायनस टू? Sometimes it will have minus 1, sometimes it will have minus half, minus 1, minus half. Now this is something where we understand oxidation number and valency is different. Valency ji aste ti fraction madhe kadhis exist nahi karat, but oxidation number can exist in fraction as well. Ardha kasa electron ghe shakto? That is the oxidation number. Acha. Because it is a imaginary concept. So imagination madhe tu karu shakto ka ardha electron? हो हो काही पण असू शकतो. दीज आर द एक्सेप्शन फॉर युअर ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन. आता मोस्ट ऑफ द केस मध्ये तुम्हाला मायनस टूच घ्यायचा आहे. ठीक आहे, मायनस टूच घ्यायचा आहे. तुम्हाला हा कधी घ्यायचा असेल, हा कधी घ्यायचा असेल ते पण अंडरस्टँड करण्यासाठी सिंपल लॉजिक आहे. इफ यू फाइंड ऑक्सिजन ऑक्सिजन बॉन्डिंग, ठीक आहे, एखादं कंपाऊंड आहे, कंपाऊंड आहे काय, कंपाऊंड म्हणजे काय, मोर दॅन वन टाइप ऑफ आयटम्स आहेत त्याच्यामध्ये, त्या कंपाऊंड मध्ये इफ यू आर फाइंडिंग ऑक्सिजन ऑक्सिजन बॉन्डिंग, देन इन दॅट केस फोकस ऑन एक्सेप्शन. जर ऑक्सिजन ऑक्सिजन बॉन्डिंग एक्झिस्ट नाही करत आहे, इन दॅट केस फोकस ऑन युअर नॉर्मल ऑक्सिडेशन नंबर. प्रत्येक वेळी ऑक्सिजन ऑक्सिजन बॉन्डिंग आलं म्हणजे हे येईल असं पण नाही. मोस्ट ऑफ द टाइम मायनस टूच असणार आहे, बट देर आर फ्यू एक्झाम्पल्स, काही आहेत एक्झाम्पल्स, मायनर एकदम छोटे छोटे एक्झाम्पल, की ज्या केसमध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर्स काय बनतो, दॅट बिकम्स दिस. कधी बनणार आहे रे आता? तर तो बनणार आहे इन केस ऑफ पेरॉक्साईड्स, पेरॉक्साईड्स सच एज Na2O2 और H2O2. आता हे पण कधी बनतात बघा, लक्षात ठेवण्यासाठी सिम्पल लॉजिक समजायचं की मेटल हे मेटलशीच कनेक्शन मध्ये होणार आहे. काय जेव्हा हे मेटलशी कनेक्टेड आहेत तेव्हा ते पेरॉक्साईड और सुपर ऑक्साईड बनवतात. कसे बनतात बघा, Na2O2 और सुपर ऑक्साइड सच एज KO2 म्हणू शकतो आपण, KO2. आता हे जेव्हा बनणार आहेत तेव्हा काय मिळणार आहे आपल्याला, मायनस वन अँड मायनस हाफ. नाऊ दीज आर द एमसीक्यू क्वेश्चन्स. एमसीक्यू मध्ये तुम्हाला मुद्दामून they will ask you peroxides or superoxides and they will ask you oxidation number of oxygen sanga yachyamade. Ani apan ata jeva example solve karto na, so in 99% cases we are going to use -2. So tithe pan save hun jate, pahila option asto -2, apan patkan -2 lihun takto. Pan exception va thoda focus karna hai. Chemistry madhe khup sare exceptions yenar ahet, ani jeva inorganic chemistry study karu tevha tar sentence la exceptions ahet, mhanje main facts kami ani exceptions jasto, asi pan ek situation ahe avishyak. नायट्रोजन काय आहे? HNO3 मध्ये काय होणार आहे? HNO3 मध्ये तुमची काय झाली, ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन काय होणार आहे? मायनस टू. ओके, सो ऑक्सिडेशन नंबर काय होणार आहे? -2. नॉर्मल केस मध्ये -2 आहे. एक्सेप्शन कधी येत आहेत? व्हेन यू हॅव पेरॉक्साईड और सुपर ऑक्साईड. कधी बनणार आहेत पेरॉक्साईड सुपर ऑक्साईड? तर हे जे मेटल्सला कनेक्ट होतात, आणि स्पेशली कोणते मेटल्स? फर्स्ट ब्लॉक मध्ये कोण येतं? हायड्रोजन, सोडियम, पोटॅशियम. एस ब्लॉक मधला पण फर्स्ट,
एकदम फर्स्ट कॉलम हायड्रोजन वाली स्ट्रेट लाईन. त्यातले जे मेटल्स आहेत ना ते कधी कधी बनवतात हे सच. सर एफ टू ओ एफ टू कसं काय येऊ शकतं मला. आता हे जे आहेत ह्याच्यामध्ये काय होत ऑक्सिजन आणि फ्लोरिन जेव्हा आपण कम्पेअर करतो इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी वाईज तर फ्लोरिन हॅज मोअर इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी दॅन ऑक्सिजन. सो इलेक्ट्रॉन कोणाकडे जातील, फ्लोरिन कडे की ऑक्सिजन कडे? राईट, फ्लोरिन कडे. सो फ्लोरिन ऑलवेज हॅव मायनस वन ऑक्सिडेशन स्टेट. फ्लोरिन कोणत्याही कोणाशीही कनेक्टेड असेल तो कोणाचं काही ऐकत नाही, जसं की माझं काही जण ऐकत नाही, जस्ट लाईक दॅट. की स्वतःच चालवणार आहे, मायनस वन इज फिक्स. ठीक आहे, फ्लोरिनची मायनस वन फिक्स आहे. सो ऑक्सिजनची बट ऑब्विअस काय बनेल इथे, बॅलन्स करायचे. ओव्हरऑल झिरो चार्ज आहे, सो त्याची काय बनेल ऑक्सिजनची प्लस टू बनेल का? कारण की फ्लोरिनचे दोन ऍटम्स आहेत. यस, फ्लोरिनचे दोन ऍटम. ओ एफ टू आहे. ठीक आहे, फ्लोरिन इज ऑलवेज मायनस वन. सो मायनस वन इंटू टू मायनस टू इथून झाला. आता ओव्हरऑल बॅलन्स करायचे, सो ऑक्सिजन बट ऑब्विअस प्लस टू म्हणजे ऑक्सिजनला द्यावेच लागणार काही तर इथं. द्यावे नाही लागले, हे बघा इथे शेअर बिअर बोलतच नाही आपण, जस्ट ऑक्सिडेशन नंबर या कन्सेप्ट बद्दल. किती कॅपॅसिटी आहे त्याची लॉस और गेन करायची आपण त्यांच्या अबिलिटी बद्दलच बोलतोय. त्यानंतर काय झालंय एक्झॅक्टली त्या कंपाऊंड मध्ये त्याच्यावर फोकस नाही करत, त्यांची फक्त अबिलिटी बघतोय. जे होणार आहे ना ऍक्च्युअल मध्ये जे होणार आहे ना ते नाहीच बघायचे आपल्याला इथे. ठीक आहे, सो प्लस टू इन केस ऑफ फ्लोरिन ओ एफ टू आणि ओ टू एफ टू मध्ये काय असेल प्लस वन. ठीक आहे, बघा हे एमसीक्यूचे क्वेश्चन आहेत सर. आणि ते एकदा स्ट्रक्चर दाखवताल का त्यांचे काढून एन ए टू ओ टू चे? ते नाही मीन्स नाही कळत असं स्ट्रक्चर नाही का मीन्स सी एच फोर कसं? म्हणजे मला हे माहित नाही तुला स्ट्रक्चर का पाहिजे, पण हे घे तुला स्ट्रक्चर. बाकीच्यांनी बाबा स्ट्रक्चरवर फोकस नका करू, काय आपला फोकस तो नाहीच आहे. आपला फोकस ऑक्सिडेशन नंबर आहे, त्यामुळे फोकस ऑन धिस पार्ट ओनली. ऑक्सिडेशन नंबर ज्याला स्ट्रक्चर पाहिजे, धिस इज युअर स्ट्रक्चर. येस सर, ओ एफ टू च कसं प्लस टू आला ते एकदा सांगतात का? फ्लोरिनचं किती आहे? फ्लोरिनचं काय सांगितलं? फ्लोरिन इज मायनस वन ऑल द टाइम इन एनी कंपाउंड. फ्लोरिन इज मायनस वन. आता फ्लोरिन मायनस वन झाला, ओव्हरऑल चार्ज झिरो आहे, तर बॅलन्स करावं लागेल की नाही? बॅलन्स कसं होणार आहे? दोन फ्लोरिन आहेत तर कन्फ्युजन क्रिएट होते. ऑक्सिजन मायनस टू कधी असतो? अरे बाकीच्या सगळ्या केस मध्ये ऑक्सिजन मायनस टूच आहे. अच्छा, मग जेव्हा तो फ्लोरिन सोबत असतो तेव्हा मायनस वन असतो. एक्झाम्पल घेतलं ना, आता एच एन ओ थ्री मध्ये काय असणार आहे? ह्या केस मध्ये कुठे बसतोय का? फर्स्ट ब्लॉक का मेटल, फर्स्ट कॉलम का मेटल आहे का? हायड्रोजन आहे, हायड्रोजन नायट्रोजनशी कनेक्टेड आहे, तो नाही आहे. ठीक आहे, तर त्या केस मध्ये काय झालं? हायड्रोजनला इग्नोर करा फक्त, बाकीचे जे मेटल्स आहेत ते काय करणार आहे? ते जर असतील तर काय बनेल आपल्याकडे? पेरॉक्साईड और सुपर ऑक्साईड. कधी? मेटल्स फ्रॉम फर्स्ट ग्रुप, फर्स्ट कॉलम और ब्लॉक. ते बनवणार पेरॉक्साईड आणि सुपर ऑक्साईड मधला मेजर डिफरन्स आहे की इथे मायनस वन आहे, इथे मायनस हाफ आहे. समोर आहे तुझा डिफरन्स एन ए टू ओ टू के ओ टू और एन ए ओ टू. के वर काय सर? ह्याच्यात सुपर ऑक्साईड कोणता आहे, पेरॉक्साईड कोणता आहे, म्हणजे ते कसं आयडेंटिफाय करायचं? एक्झाम्पल कुठे लिहिलंय मी सांग, पेरॉक्साईड सुपर ऑक्साईड मी ह्याला म्हणेन का? आता असं उलट का म्हणेन ना, म्हणजे मी सुपर ऑक्साईड नंतर का लिहिन? एक्झाम्पलच्या पुढे लिहिले ना पेरॉक्साईड सच एज एन ए टू ओ टू. पेरॉक्साईड काय झाला? सुपर ऑक्साईडच्या पुढे लिहिले के ओ टू. मग सुपर ऑक्साईड काय झाला? के ओ टू. काय डाऊट विचारतोय तुम्हाला? ऑल सगळ्या मेटल्स वर जातात ना, म्हणजे फर्स्ट कॉलम मधल्या, त्याच्यात पण एक्सेप्शन आहेत. मोस्ट ऑफ द टाइम जर फर्स्ट ब्लॉकचे ऍटम जे आहेत, फर्स्ट कॉलम, ते जर अटॅच होतात ऑक्सिजनशी, तर त्या केसमध्ये ऑक्सिजन चेंज होतो मोस्ट ऑफ द टाइम. आता लेट्स से एक्झाम्पल घेतलं मी एन ए टू ओ, एन ए टू ओ, त्या केसमध्ये तुम्ही काय एक्सपेक्ट करा? आता सोडियमचा मायनस टू, विच इज अवर नॉर्मल सिनेरियो, मायनस टू येणार आहे. नाऊ डिपेंड्स ऑन युअर मॉलिक्युलर फॉर्म्युला ते चेंज होईल. ओके सर. आणि सर मला तिथं, हा बरोबर, सॉरी सर, वरती तिथं ओ मध्ये डबल बॉन्ड राहील ना? तिथं वरती एन ए ओ डॅश डबल बॉन्ड सर. मग सर मीन्स बोला लगाव
काय का लागेल आणि जे काय व्हायचं असेल अगेन आय एम टेलिंग ऑक्सिडेशन नंबर वर फोकस करा, स्ट्रक्चर वर फोकस नका करू. मी खाल्लेलं स्ट्रक्चर बरोबरच आहे, चुकीचं नाही आहे, आणि तुझे डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड वगैरे गोष्टी ऍड करतोय ना त्या बॉन्डिंग मध्ये ऍड करू. ओके ओके. तुम्हाला अजून बॉन्डिंगचा ब पण माहित नाहीये, त्यामुळे बॉन्डिंग वर कुठे जात. सर ते तुम्ही ओएफ ओएफ टू चं जसं सांगितलं तसं एन ए टू ओ टू चा आणि के टू के ओ टू चं पण सांगा ना. ते प्लस टू कसं आलं ते प्लस वन आहे, सोडियम प्लस वन आहे. ऑक्सिजनला किती यावं लागेल? मायनस वन. दिलाय का मायनस टू? टू. हा मी नेक्स्ट रूल सांगतो. लास्ट रूल झाला ना, सिक्स्थ रूल की मग परत इथे येऊ, मग तुम्ही एक्सप्लेन करा. येस सर. एच एन ओ थ्री मध्ये म्हणजे ऑक्सिजनचंच फक्त ऑक्सिडेशन नंबर मायनस सिक्स असणार ना, हायड्रोजन आणि नायट्रोजनचं नसणार ना? बघू ना आपण तो, त्यासाठी पुढचा रूल पहिला समजून घेऊ, देन मग. ओके सर. लास्ट रूल जो आहे ना तो आपल्याला हे सगळ्याचा एंड रिझल्ट देतो, जे काही आहे ना कशासाठी करायचं ना त्याचा. सिक्स रूल जो आहे ना तो लास्ट फायनल रिझल्ट सांगेल तुम्हाला, जे काही आउटकम पाहिजे आपल्याला ऍक्च्युअल मध्ये ते सांगेल. नेक्स्ट वन काय आहे बघा, नेक्स्ट वन आहे अबाउट हायड्रोजन. सो हायड्रोजनच्या काय असतात, इधर इट विल हॅव प्लस वन ऑर मायनस वन, जास्त इथे काही सिनॅरिओ नाहीये. प्लस वन कधी असेल, जेव्हा इट इज बॉन्डेड टू नॉन मेटल्स. एखादा नॉन मेटल, आता नॉन मेटल कुठे आहेत, राईट साईडला पिरियड टेबलच्या. इफ इट इज बॉन्डेड टू नॉन मेटल, फॉर एक्झाम्पल आपण घेऊ शकतो एच एफ, क्लोरीन इज माय नॉन मेटल. त्या केस मध्ये हायड्रोजनचं काय झाला, ऑक्सिडेशन नंबर प्लस वन. ओके. और मायनस वन व्हेन इट इज बॉन्डेड टू मेटल्स, फॉर एक्झाम्पल आपण घेऊ एन एच, सोडियम. सोडियम इज अ मेटल, सो हायड्रोजनचा काय होणार आहे, ऑक्सिडेशन नंबर मायनस वन. मायनस वन. सिम्पल टू अंडरस्टँड? येस. ठीक आहे, क्लिअर आहे का? येस सर. येस सर. ओके. नेक्स्ट वन बघूया. हा लिहून घेऊ, लिहून घेऊ, थांबा पहिले हे बघून घेऊ मग लिहून घेऊ. ठीक आहे. सो फिफ्थ काय सांगतोय, ऑक्सिडेशन नंबर ऑफ हॅलोजन्स. हॅलोजन मध्ये जो फ्लोरिन आहे ना रे, तर ऍट एनी स्टेज फ्लोरिन विल ऑलवेज बी मायनस वन. कोणताही कंपाऊंड असू दे, फ्लोरिनचा कोणताही कंपाऊंड आहे तो मायनस वनच असणार आहे. आता जे बाकीचे उरलेले आहेत, क्लोरिन, ब्रोमिन, आयोडिन अँड सो ऑन, हे जे काही आहेत ना, त्यांच्यामध्ये मायनस वन फॉर शुअर आहे. मायनस वन इज देअर कॉमन ऑक्सिडेशन स्टेट, बट एक्सेप्ट मायनस वन इट विल हॅव मोअर दॅन दॅट एज वेल. मायनस वन सोडून पण अजून स्टेट असू शकतात. फॉर एक्झाम्पल, तो अटॅच झालाय ऑक्सिजनशी. ओके, लेट्स से फॉर एक्झाम्पल सीएलओ टू, सीएलओ टू आहे, तर त्या केसमध्ये ऑक्सिजन मायनस टू आहे आपला. ठीक आहे, मायनस टू आहे. अँड देन मग क्लोरिन काय बनेल इथे जर बघितलं तर, दॅट विल बिकम प्लस फोर. अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द ऑक्सिडेशन नंबर्स ऑफ एटम ऑफ द आयन ऑर मॉलिक्यूल ऑर कंपाउंड. जे काही आहे ना आयन, मी का एकच कॉमन रूल मध्ये एक्सप्लेन केलं आयन का म्हटलं. आता जर चार्जलेस स्पेसिस असेल तर त्याला आयन नाही म्हणत आपण, म्हणजे जेव्हा चार्ज नाहीये तेव्हा ओव्हरऑल सम काय असलं पाहिजे, झिरो असलं पाहिजे. ते समजून घेतलं पाहिजे तुम्ही याच्यामध्ये, की जो काही आयन असेल त्याचा जो काही चार्ज आहे दॅट इज युअर ऑक्सिडेशन नंबर, टोटल सम. ठीक आहे, जसं की फर्स्ट रूल मध्ये इलेमेंट होता, सेम वे ते कंपाऊंडला पण काय आहे, जेवढा चार्ज असेल टोटल चार्ज दॅट इज अ अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर. तर आता इथे पण बघा, सी एल ओ टू ओव्हरऑल चार्ज किती आहे, ओव्हरऑल चार्ज किती, झिरो. राईट, सो सी एल प्लस टू इंटू ओ शुड बी झिरो. आता ऑक्सिजनचा मला माहिती आहे किती आहे ऑक्सिजनचा, मायनस टू. राईट, एक्सेप्शन नाही आहे तिथे, काही मेटल वगैरे काही नाहीये, सो देर इज नो एक्सेप्शन. सो इन दॅट केस काय झालं, मायनस टू इंटू टू प्लस सी एल विल बी झिरो. आता हे जर सॉल्व्ह केलं तर बघा, सी एल मायनस फोर विल बी झिरो, सो सी एलचा काय बनेल, प्लस फोर. प्लस फोर कुठून आला, प्लस फोर समजलं का? येस सर, इकडं झिरो कडे. हे प्रॅक्टिकली नाही बघायचं, हे फक्त थिअरटिकली असायला पाहिजे झिरो. येस. ओके, आता सिक्स रूल बघितला ना, आता मला ह्याचे सांगा ऑक्सिडेशन नंबर एन ए टू ओ टू. एन ए टू ओ टू स्लाइड दाखवतो का एकदा?
प्लस फोर माइनस फोर हाँ सर लिहिना का तुम्ही एकदाच दाखवत सगळं पहिले समज लो एनएच किती आहे काय हाँ हाँ सांगा सांगा सोडियम प्लस वन आहे ठीक आहे प्लस वन आहे ओवरऑल चार्ज किती आहे इथे व्हॉट इज ओवरऑल चार्ज झिरो सो दॅट विल बी सोडियम का ऑक्सिडेशन नंबर इंटू टू प्लस ऑक्सिजन का ऑक्सिडेशन नंबर इंटू टू सोडियमचा मी सांगितला आता प्लस वन ऑल द टाइम प्लस वन इंटू टू प्लस ट्वाईस ऑफ ओ विल बी झिरो आता हे जर सॉल्व्ह केलं तर ऑक्सिजन किती येतोय मायनस वन प्लस टू ओ विल बी झिरो ऑक्सिजन काय बनेल मायनस वन बनेल राईट ऑक्सिजन इन पेरॉक्साईड मायनस वन येणार आहे सेम वे सुपर ऑक्साईडचं एक्झाम्पल घेतलं होतं के ओ टू के इल ऑलवेज बी प्लस वन के काय असतो प्रत्येक वेळी प्लस वन असतो सो फ्रॉम धिस कॅल्क्युलेट केला तर ऑक्सिजनचा किती मिळेल मायनस हाफ मायनस हाफ मिळेल ओ एफ टू फ्लोरिन फिफ्थ रूल मध्ये काय सांगितलं फ्लोरिन कोणाशी पण अटॅच होतो इट विल बी मायनस वन इफ इट इज मायनस वन ऑक्सिजन विल ऑटोमॅटिकली बिकम प्लस हियर मायनस वन मायनस वन ऑक्सिजन विल ऑटोमॅटिकली बिकम प्लस वन ओके सो दीज आर द ओनली फ्यू एक्सेप्शन एक्सेप्ट दॅट हे कंपाऊंड सोडल्यास ओ एफ टू और ओ टू एफ टू सोडल्यास बाकी सगळ्या केसमध्ये तो मायनसच असणार आहे आणि तो किती मायनस असणार आहे जर पेरॉक्साईड और सुपर ऑक्साईड असतील तर मायनस हाफ मायनस वन और मायनस हाफ अँड एक्सेप्ट दॅट बाकी सगळ्या केसमध्ये इट विल बी मायनस टू सर पेरॉक्साईड आणि सुपर ऑक्साईड कसं डिस्टिंग्विश करायचं दिसतायत समोर जसे दिसतात तसे तुमच्याकडे ग्रुप फर्स्ट कॉलमचा मेटल आहे फर्स्ट कॉलमचा मेटल आहे त्याला अटॅच झालेला ऑक्सिजन ठीक आहे त्याला ऑक्सिजन कसा अटॅच झालाय जेवढे ते मेटल्स आहेत लेट्स से के टू ओ टू घेतलं मी दोन हे दोन ऑक्सिजन काय झाला दॅट इज माय पेरॉक्साईड सुपर ऑक्साईड कधी होणार आहे एक मेटल त्याला दोन ऑक्सिजन सुपर ऑक्साईड लिथियम आणि ऑक्सिजन सांगता का एकदा एल आय टू ओ टू काय झाला पेरॉक्साईड सुपर ऑक्साईड और नॉर्मल ऑक्साईड पेरॉक्साईड पेरॉक्साईड एल आय ओ काय झाला सुपर ऑक्साईड सुपर ऑक्साईड सुपर एल आय टू ओ ऑक्साईड 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 मायनस टू नॉर्मल ऑक्साईड पेरॉक्साईड आणि जर तो एल आय ओ टू असेल तो काय बनेल सुपर ऑक्साईड यू नो द डिफरन्स ना Got it? Yes. हो येस चला मी लिहून घ्या आता एक्झाम्पल सॉल्व करू आपण सर पण एल आय च्या वर कुठं हे काय काय नाही नाही काय नाही पेरॉक्साईड यामुळे दिला ना मीन्स की एल आय प्लस आणि ओ टू मायनस आहे एल आय प्लस ओ टू मायनस म्हणजे मला कन्सेप्ट नाही काय ऑक्साईड पेरॉक्साईड सुपर ऑक्साईड टर्म्स आहेत रे त्या टर्म्स आहेत फक्त बघा ऑक्साईड कधी म्हणणार जेव्हा ऑक्सिडेशन नंबर ऑक्सिजनचा मायनस टू असेल पेरॉक्साईड कधी म्हणायचं जेव्हा मायनस वन असेल आणि सुपर ऑक्साईड कधी म्हणायचं जेव्हा मायनस हाफ असेल कॅल्क्युलेट करायचा जो काय ऑक्सिडेशन नंबर येतोय त्यावर बेस तुमचा ऑक्साईड पेरॉक्साईड सुपर ऑक्साईड असेल तेच सर कॅल्क्युलेशन फॉर्म्युला दिलाय का तुम्ही काहीतरी कॅल्क्युलेशन साठी तर सिक्स रूल आहे ना सिक्स रूल काय सांगितलं आपण की जे काही टोटल सम आहे व्हॉट एव्हर इज द ऑक्सिडेशन नंबर का सम दॅट इज युअर चार्ज म्हणून तर हे इथून घेतलं ना हे कुठून आलं हे दॅट इज द सिक्स रूल सिक्स रूल काय सांगतोय मला की जी काही टोटल सम आहे ना सगळ्यांची दॅट इज माय चार्ज चार्ज किती येते झिरो आहे ऑक्सिडेशन नंबरची ह्यांची जर ऍडिशन केली तर ती चार्ज एवढी असली पाहिजे झालं का लिहून दोन मिनिट ओके दोन मिनिट होम ते एनिवे होणार होते फक्त वेट करायला लागतो थोडस पेशन्स 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 बहुत जरूरी आहे पण वो रखने नाही होते काय काय होणार होता
हो मी सेइंग सिक्स रूल नंतर सगळे डाउट जे होते ते वॅनिश झाले. सर की ते एनिवे होणार होते बट उसके लिए थोडा पेशन्स रखना पडता. सर आणि नेक्स्ट स्लाइड दाखव ना. हे तर होऊ दे लिहून. सबर का फल अंडरस्टँडिंग. सर एक डाउट होता. यस यस. सर आता आपण आपण थिओरिटिकल आणि एक्सपेरिमेंटल असे दोन पार्ट आहेत ना. सो सर मला हे नाही कळत की आपण थिओरिटिकल पार्ट का डिस्कस करतो, कारण की थोडेसे थोडस म्हणजे थोडासा जो पार्ट आहे थिओरिटिकलचा तो पॉसिबलच नाहीये. सो जे पॉसिबिलिटीज पॉसिबल नाहीये आपण त्यांना का डिस्कस करू. सिंपल एक्झाम्पल देतो मी तुला एक आता एकदम एकदम म्हणजे ज्यांना हा हे डाउट वाटतोय ना सगळ्यांनी थोडस फोकस करा. तुम्हाला वॉटर माहिती आहे? डू यु नो वॉटर? येस सर. डू यु नो H2SO4? येस येस सर. डू यु नो व्हॉट इज डायल्युशन? येस सर. ऐकलाय का डायल्युशन काय असतं? येस सर. वॉटर जे असतं ऍसिड कमी डायल्यूट करणे. ऍसिड कॉन्सन्ट्रेशन कमी करायचं. डायल्यूट करणं राईट. डायल्यूट करणं कसं डायल्यूट करतो आपण? कॉन्सन्ट्रेशन कमी करतो. कसं करतो कॉन्सन्ट्रेशन? वॉटरची क्वांटिटी इन्क्रीज करून राईट. थेरॉटिकली काय सांगतोय बघा आपण की डायल्युशन करतोय म्हणजे काय? वॉटर क्वांटिटी इन्क्रीज करतोय, ऍसिडची क्वांटिटी कमी करतोय. सो वॉटर आपण H2SO4 मध्ये ऍड करणार. येस ऑर नो? सर पण एक्सपेरिमेंटली H2SO4 ऍड करतात ना. नाऊ व्हाय दॅट? का होते हायलो एक्झोथर्मिक रिएक्शन? तर बॉन्ड्स लवकर ब्रेक होत असतील त्याचे. कोणाचे बॉन्ड्स लवकर ब्रेक होत असतील? सर H2SO4 चे. त्याच्यामुळे जास्त हीट रिलीज होत असेल. नाही नाही. आता बघा मी सांगतो तुम्हाला काय होतं एक्झॅक्टली आणि व्हाय वी डू धिस थिंग. तर तर बेसिकली काय होतं माहितीये का? थेरॉटिकल कन्सेप्ट मला काय सांगते, व्हेन यू ऍड समथिंग इन समथिंग काहीतरी कशामध्ये तरी ऍड केलंय तर त्या केसमध्ये काय होतं माहितीये का? आयन्स फॉर्मेशन होतं. देअर विल बी फॉर्मेशन ऑफ आयन्स. ठीक आहे. सो H2O आहे. H2O काय करणार आहे? इट इज गोइंग टू फॉर्म द आयन्स अँड बिकॉज ऑफ दोज फॉर्मेशन ऑफ आयन्स देअर विल बी जनरेशन ऑफ H2 अँड O2. ओके. आता हे जे आयोनायझेशन आहे ते H2SO4 पण होणार आहे, H2O पण होणार आहे राईट. H2SO4 पण होतंय, H2O पण होतंय. ज्याच्यातून जी काही हीट डेव्हलप होते, समजा तुम्ही थोडीशीच H2O ची क्वांटिटी H2SO4 मध्ये टाकताय, त्या केसमध्ये काय होणार आहे? ते आयोनायझेशन जे आहे H2O ते सगळ्याच H2O होणार आहे. कम्प्लीट H2O काय होणार आहे? आयोनाइज होणार आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट देर विल बी जनरेशन ऑफ H2 अँड O2. तर ही रिएक्शन आहे एक्झोथर्मिक. हे जे आयन्स बनतात त्याच्यातून कोण बनतंय? H2 बनतोय, O2 बनतंय. बोथ आर युअर फायर, लाईक फायर कॅचिंग. लाईक O2 हेल्प्स इन फायर, H2 इटसेल्फ इज हायली एक्झोथर्मिक. लाईक तो खूप इझिली फायर कॅच करतो राईट. इझिली फायर कॅच करतो. तर त्या केसमध्ये काय होतं? जर तुम्ही ऍड केलं ना तर एकदम असा फुल धूर वगैरे होऊन जातो. का होतं? हे ह्याच्यामुळे होतं. आता लेट्स से तू थेरी अंडरस्टँडच नाही केली आयन्सची. बघ, आयन्सची थेरी तू अंडरस्टँडच नाही केली तर त्या केसमध्ये तुला ही कन्सेप्ट लक्षात येईल का? तू लेट्स से टाकलंस प्रॅक्टिकली, डिरेक्टली एक्सपेरिमेंट परफॉर्म केलास अँड तू ड्रॉप टाकलास, बट यू डोंट नो थेरी ऑफ दिस आयन्स. की हे आयन्स कुठे आला? आयन्स ही तर थेरी आहे, दॅट इज अ थेरॉटिकल कन्सेप्ट. प्रत्येक वेळेस ते आयन्स होतील का? प्रत्येक केसमध्ये होतील का? वी आर नॉट शुअर अबाउट दॅट. ऑल द टाइम होतीलच ह्याची गॅरंटी नाही, किती होतील ह्याची पण गॅरंटी नाही. बट अनलेस अँड अंटिल यू डोंट नो थेरी, यू विल यू अंडरस्टँड व्हॉट इज हॅपनिंग एक्सपेरिमेंटली? सर थिअरी इम्पॉर्टंट आहे, पण सर मी हा कोटा नाही कन्सिडर करत आहे. सर जो कोटा इमॅजिनरी आहे, जो पॉसिबलच नाही आहे, त्याच्याबद्दल बोलतो. जो पॉसिबलच नाही. आता बघ, हा म्हणतोय आपण ऑक्सिडेशन नंबर. ठीक आहे, प्युअर इमॅजिनरी कन्सेप्ट. तर आपण घेतलं एक्झाम्पल घेऊ, CH4 घेऊ. ऍक्च्युअली ती जास्त जेव्हा एक्झाम्पल म्हणजे मेन मेजर एक्झाम्पल येतील ना तेव्हा बेटर वेने समजेल. आता मी सिम्पल सांगतो, म्हणजे आय डोंट नो कितपत लक्षात येईल, बट CH4 घेतलं तर
तर सीएच फोर मध्ये आपल्याला माहिती आहे देर वोंट बी एनी कम्प्लीट चार्ज शिफ्टिंग, राईट? चार्ज शिफ्टिंग कम्प्लीट असं काही होणार नाहीये. बट आपण ऑक्सिडेशन नंबर मध्ये काय इमॅजिन करतो की कार्बन आणि हायड्रोजन असे कम्प्लीट सेपरेट होणार आहेत अँड बिकॉज ऑफ दॅट इथले इलेक्ट्रॉन निघून जाणार आहेत प्लस वन प्लस वन प्लस वन आणि इथे येईल मायनस फोर. एक्सपेरिमेंटली नॉट पॉसिबल, प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल, थेरॉटिकली एनिथिंग इज पॉसिबल हे आपण इमॅजिन करतो. सर माझा उपयोग काय झाला, तर लेट से एखादी आपण ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन घेतली सीएच फोर ची, ठीक आहे सीएच फोर ची. मी अगेन सांगतो सीएच फोर ची एकदम सिंपल रिएक्शन असते, थोडं कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल जेव्हा येईल तेव्हा ते बेटर होईल. सो जेव्हा आपण ती रिएक्शन घेतोय ना त्या केसमध्ये विदाउट कन्सिडरिंग धिस कम्प्लीट शिफ्टिंग यू वॉन्ट अंडरस्टँड की काय होतंय. हे जे कम्प्लीट शिफ्टिंग आहे ना ते जोपर्यंत होतच नाही तोपर्यंत आपल्याला समजणारच नाही की काय होतंय एक्झॅक्टली. हो त्या केसमध्ये काय म्हणायची, त्या केसमध्ये कसं करायचं, थेरी जर नसेल तुझ्याकडे तर बॅलन्स कसं करायचं. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल आपण लेट्स ऍड करू, काय एक्झाम्पल घेऊ शकतो. कशाचं पाहिजे सर, मग मी बाकीचे इन्ग्रेडियंट ऍड नाही करत. असं आपण समजू की सीएच फोर चा सीएच टू झालाय, ओके आता ह्याचं रिडक्शन झालं ऑक्सिडेशन झालं और सीएस झालं एच सीएस झालं आपण समजू और व्हॉट एव्हर जे काय झालंय असं जस्ट इमॅजिन करा की असे सिनेरिओ आहे. सो इन दॅट केस व्हॉट विल यू से, ऑक्सिडेशन आहे रिडक्शन आहे, वाय पाहिजे काय, ऑक्सिडेशन ऑक्सिडेशन एच फोर गेला हायड्रोजन हायड्रोजन काढून टाकला ऑक्सिडेशन सीएच फोर चा सीएस केला हायड्रोजन काढून टाकला. व्हॉट इज एस, एस काय सल्फर काय इलेक्ट्रॉन नेगेटिव्ह ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन नेगेटिव्ह काय असतो ऑक्सिडेशन. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन काय ऑक्सिडेशन 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 झालं, ठीक आहे. आता लेट्स से आपल्याकडे एक्झॅक्ट कंपाऊंड असं नसतं, जस्ट सिनेरिओ एक्सपेक्ट करू की असं काहीतरी झालंय, त्या केसमध्ये काय होणार, कार्बन आहे कार्बन आणि ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह रिडक्शन रिडक्शन पण हायड्रोजन पण रिमूव्ह केला आपण पण एन ए अटॅक झालं ना रेडॉक्स रिएक्शन रेडॉक्स रिएक्शन. कार्बनचं काय झालं, कार्बन चे रिडक्शन झालं का, एन ए ऍड झाला पण मग एच तर निघून गेला ना, एच फोर चा दोघ झाले रेडॉक्स रिएक्शन आहे ना रेडॉक्स रिएक्शन. कार्बन चं काय झालं, ऑक्सिडेशन झालं की रिडक्शन झालं, एकच झालंय ऑक्सिडेशन झालंय और रिडक्शन झालं रिएक्टंट साइड ऑक्सिडेशन पकडू कारण की हायड्रोजन तरी रिएक्शनच अनबॅलन्स कसं पकडणार तुम्ही, म्हणजे ते सांगा तरी रिएक्शनच अनबॅलन्स आहे. एन ए आला एन ए आला ते म्हणतो ना बाकीच्यांवर फोकस नका करू, बाकीचे कुठून तरी काहीतरी झाले असणार आहे असं समजा, असं कसं असं होऊ नये ना. एन ए आला कुठून आणि एच फोर गेला कुठून, कोणतरी दुसरे कंपाऊंड आहेत तुमच्याकडे, मी फक्त कार्बनचं काय झालं विचारतो दाखवा ना, म्हणजे कार्बन रिडक्शनच झालं कसं रिडक्शन झालं, हायड्रोजन निघून गेला, सोडियम ऍड झाला त्याचं काय, सोडियम ऍड झाला म्हणून रिडक्शन झालं, सोडियम ऍड झाला म्हणजे ऑक्सिडेशन पाहिजे ना, सोडियम ऍड झाला म्हणजे काय झालं इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍड झाली, सो काय झालं इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍड झालं म्हणजे रिडक्शन झालं, हायड्रोजन निघून गेला ना ऑक्सिडेशन दोन्ही सायमल्टेनियसली झालं, रिएक्टंट साइडला ऑक्सिडेशन झालं प्रोडक्ट साइडला रिडक्शन, असं नसतं असं नसतं रिएक्शन प्रोसेस आहे ना आणि सोडियम कमी आहे. सो बघा आता इथे एवढं आहे की एकच काहीतरी झालंय ऑक्सिडेशन झालंय किंवा रिडक्शन झालं दॅट इज फॉर शुअर, आणि हे कुठून समजतं, हे समजतं आपल्याला ह्या थेरॉटिकल कन्सेप्ट करून विच इज ऑक्सिडेशन नंबर. कसं समजतं, सोमवारी समजेल, सांगा ना काय झालं नक्की सोमवारी सोमवार अवसर आहेत 5 मिनिट सांगा ना सर, उद्या काय मधल्या मधल्या गोष्टी तर शिकू, उद्या कसली सुट्टी, मग उद्या क्लास आहे सॅटरडे पण क्लास आहे
उद्या बघू आपण ते सर तुम्हाला जे करायचं ते करा सगळ्या हॅलोजनचं मायनस फ्लोरिन विल हॅव मायनस वन. आता लेट्स टेक अ एक्झाम्पल, लेट्स स्टार्ट विथ दिस. ठीक आहे, आपल्या फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल आहे एच सी एल ओ फोर. एच सी एल ओ फोर, लेट्स ट्राय टू फाइंड ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्लोरिन. ठीक आहे, आपल्याला काय काय माहिती आहे बघा. आता ह्याच्यामध्ये हायड्रोजन नॉन मेटलला अटॅच झालाय, सो काय असतो त्याचा ऑक्सिडेशन नंबर? ऑक्सिजनचा एक्सेप्शन एक्सेप्शन आहे का इथे काही? नाही, मेटल नाही. काय होतं जे काय सांगितलं होतं ते नाही एक्झिस्ट करत आहे. देर इज नो एक्सेप्शन. मायनस टू. मायनस टू ओव्हरऑल झिरो झिरो. कॅल्क्युलेट करा आता आणि चार बॉक्स सांगा. कॅल्क्युलेट कसं करणार आहेत? तर हायड्रोजन इंटू वन प्लस क्लोरिन इंटू वन प्लस ऑक्सिजन इंटू फोर विल बी झिरो. ओव्हरऑल चार्ज किती आहे? झिरो आहे. सो ट्राय टू फाइंड व्हॉट विल बी ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्लोरिन. सो तिथं ओ लिहिलाय का झिरो लिहिलाय? ओ इंटू फोर का झिरो इंटू फोर? ओ ओ इंटू फोर. ओके सॉरी. डाऊट लक्षात आला का म्हणजे तू जो विचारलेला त्याचा? सर होस्ट का कोस्ट टाकायचे? होस्ट होस्ट. सर माझा डाऊट ना. हा हो सर समजलं. का अंडरस्टँड करायचे? छान कन्सेप्ट आहे आणि सेम अप्रोच माझा पण होता जेव्हा मी लर्न करत होतो. बघा मला कधीच आहे ना थेरी अजिबात नाही आवडली. आय लाईक प्रॅक्टिकल्स आणि केमिस्ट्रीची आहे ना खरी माझ्या प्रॅक्टिकल्स मध्ये देते. म्हणजे मी अजिबात डिनाय नाही करणार त्याला. बिकॉज मला स्वतःला प्रॅक्टिकल्स खूप आवडतात खरोखर. म्हणजे वेन यू डू प्रॅक्टिकल्स देन यू ऍक्च्युअली अंडरस्टँड द केमिस्ट्री. की जे काही चेंजेस आहेत तुम्ही पेपरवर काही दाखवू नाही शकत. कितीही म्हटलं ना तरी, कितीही तुम्हाला इमॅजिन करायला सांगितलं तरी ते जे ऍक्च्युअल चेंजेस आहेत ते नाही समजत. फॉर एक्झाम्पल लाईक जस्ट एक एक्झाम्पल की तुम्ही एक सबस्टन्स घेतलाय एकदम काही ट्रान्सपरंट आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक ड्रॉप कसला तरी ऍड करताय अँड देन दॅट कलर इज चेंजिंग. टोटली कलर इज चेंजिंग. सो दॅट जो चेंज आहे आता त्याच्या मागचं जेव्हा मेकॅनिझम समजतं ना देन अजून जास्त मजा येते. सो त्यासाठी आपल्याला थेरी समजणं गरजेचं आहे. व्हाय थेरी इज इम्पॉर्टंट? बिकॉज ते दिसायला छान वाटतं की ऍज अ जस्ट ऑब्झर्वर तुम्ही काय म्हणाल अरे कलर चेंज झाला, ट्रान्सपरंटच रेड झालं, तुम्ही काय म्हणाल मॅजिक आहे असंच वाटेल की नाही. ट्रान्सपरंट होता काहीतरी, तुम्ही दोन ट्रान्सपरंट गोष्टी एकमेकांमध्ये मिक्स केल्या. एक्सपेक्टेड आहे की ट्रान्सपरंटच राहावं बट तुम्हाला काय दिसतोय? कलर दिसतोय. सो व्हॉट यू विल से? मॅजिक आहे असंच म्हणाल का की नाही? नाही मॅजिक नाही. सर लॅब मध्ये मजा येत असेल ना मस्त केमिकल सोबत खेळायला? नाही केमिकल सोबत होळीच खेळतोय आपण. सर आणि आम्हाला एक गोष्ट अशी कळाली आहे की तुम्ही पीएचडी करणार आहेत. हा सर म्हणलं. सर आणि तुम्ही एम एस कुठे केलं? पुणे युनिव्हर्सिटी. इथेच का? आणि ग्रॅज्युएशन? फर्ग्युसन. फर्ग्युसन फर्ग्युसन. सर म्हणजे असं कसं काय हे झालं? सर म्हणजे तुम्ही तर पूर्ण जिनियस होता. फर्ग्युसनला खूप रेअरली भेटत ऍडमिशन. सर डाऊट होता विचारू का? सर इकडे एच प्लस वन आला कारण की सीएल म्हणजे नॉन मेटल आहे, म्हणजे हायड्रोजन ज्या नॉन मेटल मध्ये येतो मग तेव्हा प्लस वन बरोबर. हे मायनस टू कसं आलं ओ फोर च? अरे हा बरोबर. ऑक्सिजनचं काय लक्षात ठेवायचं? प्रत्येक वेळी तो मायनस टूच आहे. फक्त एकदा बघायचं की एक्सेप्शन आहे का कोणतं. एक्सेप्शन दिसत असेल तर मग विचार करायचा, नाही तर बिंदास डोळे दाखवून मायनस टू लिहून टाकायचं. काय झालं सर?
सगळ्याचं तर त्यांनी सांगितलं 12:05 पर्यंत लेक्चर आहे ना, बट 12:10 पर्यंत करूया आपण, 25 मिनिट एक्स्ट्रा करू. ठीक आहे, चालेल चालेल. सो इथे बघा काय होणार आहे आता. सॉल्युशन +1 × 1 + Cl + −2 × 4 विल बी 0. नाउ वी जस्ट हैव टू सॉल्व दिस इक्वेशन. बघा काय 1 + Cl − 8 = 0. Cl minus 7 equal to 0. So Cl काय येईल 7 plus 7 plus which sign सांगा, which sign +7 sir. So chlorine will be +7. Got it? Yes sir. बघा आता दिस इज द जनरल ऑब्झर्वेशन. आता थोडे एक्झाम्पल सॉल्व्ह करू ना, तेव्हा हे ऑब्झर्वेशन खूप जास्त समजतील. बट जस्ट आज सांगून ठेवतो, उद्या सॉल्व्ह करताना ते इझियर होणार आहे. सर ते मॅक्स एक्झाम्पल दाखवा ना. कोणाचा फ्लोरिनचा HF NaF MgF2 किती पण घेऊ शकतो आपण. प्रत्येक केस मध्ये फ्लोरिन विल ऑलवेज बी मायनस 1. एक एक्झाम्पल ट्राय करा. H2SO4 ऑलवेज बी -1. फ्लोरिन म्हटलं की -1. H2SO4 हायड्रोजन यु नो, ऑक्सिजन यु नो, सल्फर फाइंड करायचं. सर तो इस एग्जांपल में यहाँ पे क्लोरीन का ऑक्सीडेशन नंबर 7 है +7. यस बघा हे लास्ट एग्जांपल सॉल्व करा, मग आपण ते दोन ऑब्झर्वेशन बघू अँड देन आज स्टडी एंड करू. सर किती वाजेपर्यंत आजचं लेक्चर? माझं 12:05 पर्यंत होतं, आपण अजून 5 मिनिट एक्सप्लेन करणार आहोत. सो 2-3 मिनिटात संपेल. IMUCET हे काय होत आहे? IMUCET हाऊ यू गॉट इन फर्ग्युसन? काय नाही, फॉर्म भरला फर्ग्युसनचा झालं. हो नाही सर, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की म्हणजे तुम्ही तर म्हटलं ना की सीईटी नाही दिली, कोणती एक्झाम नाही, म्हणजे बीएससी आहे ना. मी एमएससी केलंय ना, सो फर्ग्युसन मध्ये बीएससी आहे, तिथे एंट्रन्स एक्झाम नसते बीएससी ला. बीएससी ला तुमच्या पर्सेंट कडे कसं काय झालं? दहावी नंतर का? बारावी नंतर बीएस ला एक्झाम असते कम्प्युटर सायन्स ला फर्ग्युसन मध्ये. सीएस ला असते, बाकी जनरल बीएससी ला नसते. प्लेन सायन्स मध्ये प्लेन सायन्स मध्ये व्हॉट आर युअर पर्सेंट, जे काही 12वीचे पर्सेंट आहेत त्याच्यावर होऊन जातो. IMUCET तुम्हाला किती होते? 76. ओहो ग्रेट. अरे नाही बकवास आहे नो सर. नाही त्यावेळेस खूपच भारी होते ते. आपण मग फर्ग्युसनला गेले हेच खूप. हा ना 2015 मला तसं वाटलंय. काय 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 म्हणले? 90s मध्येच आहे ना सर तुम्ही? सर जेव्हा 2000 जेव्हा झाला असेल त्यावेळेस खूप भारी झाला असेल ना सेलिब्रेशन? अरे त्यांना काय कळत असेल तेव्हा. सॉरी म्हणजे सर तुम्ही 2013 पास आउट ना 10th स्टँडर्ड. 2013 पास आउट ना 10th स्टँडर्ड 10th. हा यस
हा मग तेव्हा मी तुम्हाला विचारलं होतं की तुमच्या त्या काळात म्हणजे चांगलेच येत ना 90% तेव्हा तुम्ही म्हटला होता की मी काय खूप जुना आहे का असं. मग अरे त्या काळात म्हणजे कसं वाटत ते 2010 पुढेच आहे सगळं खूपच जुन्या काळात असं काहीतरी झालंय. बघा बघा एक्झाम्पल बघूया मग आपण बोलूया याच्याबद्दल ठीक आहे. इथे काय येणार आहे हायड्रोजन प्लस 2 प्लस 1 ऑक्सिजन मायनस 2 मायनस 2 पुट इन इक्वेशन हायड्रोजन इन टू 2 प्लस सल्फर इन टू 1 प्लस ऑक्सिजन इन टू 4 विल बी इक्वल टू 0 नो चार्ज 0 सो प्लस 1 इन टू 2 plus sulfur plus minus 2 into 4 will be 0 minus 8 sulfur and plus 2 will be 0 sulfur minus 6 equal to 0 so sulfur ka asnar ahe 6 plus 6 right plus okay. 6 ata je observations ahet na mala vatte udyas baghuya apan udya baghu observation okay observations mhanje kay ahet tar किती वेळ लागतो सर त्याला एक्सप्लेनेशन थोडं नीट दिलेलं बेटर असेल पर्वत उभीच देण्यात अर्थ नाही सो ऑलरेडी 5 मिनिट एक्सटेंड केलेत आपण त्यामुळे लेक्चर 12:05 वाजले सर 100 चे डायरेक्ट 87 अरे भूक लागते त्यांना जाऊ दे ना सर ह्याच्याबद्दल बोलू म्हणजे आता केमिस्ट्रीचं संपलंय सो तुम्ही जेवायला वगैरे घेऊ शकता तुमच्या नोट्स वगैरे काढणं आता काही गरज नाहीये आपण थोडं जे ऑगस्ट एंड ला करायचंय ना सेपरेशन त्याबद्दल थोडस बोलूया आता. येस सर जेवायला बसतो ना. येस येस तुम्ही जेवायला बसा ना बिंदास कारण काही लिहून वगैरे तर घ्यायचं नाहीये सर. मग तुम्ही पण जेवता जेवता ऐकू नाही निवांत आरामात माझं लेक्चर आता खूप लेट आहे सो मला काय प्रॉब्लेम मला आता ब्रेक आहे घरीच आहेत सर घरीच आहात जेवावं तर लागतं तुम्ही पण जावा ना सर जेवायला. अरे बर ठीक आहे जेवते तू एवढी काळजी तुम्हाला पुढचं लेक्चर आहे मला नाहीये सो चालू आता ह्याच्यामध्ये जे आहे ना की आपल्याला सेपरेट आउट करायचं जेई आणि सीईटी मध्ये तर सेपरेट करण्याचा वन ऑफ द रिझन फर्स्ट ऑफ ऑल इथे एनसीईआरटी शिकवणार आहोत ना जे की आता शिकवतोय प्युअर एनसीईआरटी बुक्सच घेतोय मी और सर डी सी पांडे घेतात एस सी वर्मा घेतात इथे इथे काय होईल महाराष्ट्र स्टेट बोर्डचा टेक्स्ट बुक येईल. आता हे कोणी करायचंय ज्यांना हे झेपतच नाही जेई खूपच हाय लेवलला चाललंयवरून पाणी जात एनसीईआरटी त्यांच्यासाठी म्हणजे काहीच झेपत नाही लाईक झेपेन असंच झालंय जो मध्ये आहे त्याचं काय कशामध्ये आहे म्हणजे त्याला थोडंफार 50% त्याच 50 हा आता बघा तीन क्रायटेरिया असतील एक असतील की ज्यांना 100% समजते एक असतील जे 50-50 आहेत ठीक आहे आणि एक असतील ज्यांना खूपच कमी समजते मे बी लाईक 10-20% समजते. ओके आता हे जे 10-20% वाले आहेत ना तर त्याच्यामध्ये असे असतील नाही सर आमचं एम जेई आहे ठीक आहे आमचं एम जेई आहे तर सर काय सांगितलं तुम्ही पर्सेंट हे बघ हे झालं तुम्हाला समजणं लाईक अंडरस्टँडिंग किती आहे सो व्हॉट युअर जे 100% अंडरस्टँड करतात और 50 अंडरस्टँड करतात और 10-20 जे काही आहे खाली लेस दॅन 50 जे काही आहे आणि त्याच्यामध्ये असे असतील की जेही एम आहे तर फॉर धोज स्टुडंट्स तुम्ही तुमचं एम चेंज करावं प्रिफरेबल आहे मी असं नाही म्हणत कराच बट दॅट इज अ प्रिफरेबल फॉर युअर बेटर फ्युचर. जर असे असतील की ज्यांना नाही 10-20% मध्ये सीईटीला शिफ्ट झालो डायरेक्ट. ओके हा आता अस मग तुम्हाला नाही सर आम्हाला फ्युचर बघायचं आहे जी आता सीईटी मध्ये पण खूप भारी आहे सीईटी मधून पण तुम्हाला खूप भारी भारी कॉलेजेस मिळतात असं नको व्हायला की तुम्ही एम जेई घेऊन आलात तुम्हाला इथे काहीच झेपत नाहीये सो जेई तर नाहीच झाली आणि सीईटी पण नाही झाली हा सिनेरिओ नको कारण काय होणार माहितीये का स्टार्टिंगला तुम्ही ठीक आहे म्हणाल ओके ओके करत जाल पण विथ टाईम असं होईल की जेव्हा क्वेश्चनच सुटत नाहीये का मी माझ्या साईने तर अजून क्लिअरली सांगतो की स्टील मी जेईच्या पण इतक्या लेवलला नाही गेलोय लाईक आहे एक लेवल अप केलंय आपण नक्कीच आधीपेक्षा थोडस लेवल अप केलंय बट स्टील आपल्याला अजून लेवल अप करायचं सो त्या केसमध्ये हे जे 10-20% मधले जे असतील ना मुलं त्यांना काही झेपणार नाही पॉशुअर नाही झेपणार सो त्यामुळे त्यांनी जर जेई एम असेल तर तुम्ही एकदा विचार करावा पॅरेंट्सशी बोला स्वतःशी थोडं माइंडसेट करा तुमचा आणि मग तुम्ही यू कॅन शिफ्ट टू सीईटी सीईटी आज सीईटी मधून पण खूप छान छान कॉलेजेस मिळतात आणि सीईटी खरोखर जर चांगल्या वेळेने झाली ना
बट ऑब्विसली नंतर आपण जेई मध्ये ट्राय करू शकतो. चांगले मार्क्स म्हणजे किती? 95 अबव परसेंट. काय परसेंटाइल? हा त्याच्यामध्ये परसेंटाइल असतं. परसेंटाइल आणि परसेंटेज ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. परसेंटाइल म्हणजे काय असतं ते रँक असतं. तो परसेंटाइल म्हणजे तुला 99 परसेंटाइल आहे म्हणजे तुला 100 पैकी 99 मार्क्स नाहीये. 99 परसेंटाइल म्हणजे काय? 100 स्टुडंट्स मध्ये तुझ्या मागे 98 स्टुडंट्स आहेत आणि तुझ्या पुढे एकच स्टुडंट आहे. सो दॅट इज द परसेंटाइल. आणि असं यायला पाहिजे चांगल्या कॉलेजसाठी. करेक्ट. तर सीईटी मध्ये तेच आपलं एम तेच आहे की 99 परसेंटाइल वगैरे आणायचं. आणि हा बघा 99 चांगले परसेंटाइल जे आणतात ना, बट ऑब्विस तुम्हाला क्लास करून पण खूप काही गोष्टी मिळतात. खूप काही इन द सेन्स खूप काही नाही, बट काहीतरी चांगलं गिफ्ट कार्ड पण दिलं जातं. फॉर एक्झाम्पल म्हणजे जस्ट एक्झाम्पल घेऊन सांगितलं ना, तर लास्ट इयर पैसे नाही देत आपण जनरली, बट एक स्टुडंट होता ज्याचे जेई मध्ये म्हणजे जे कोणी त्यांनी चांगलं परसेंटाइल केलं होतं ना, प्रत्येकाला काहीतरी दिलं होतं. मला ज्याचं माहिती आहे त्याचं एकाला लॅपटॉप दिला होता चांगल्या क्वालिटीचा, असं नाही साधा लॅपटॉप, 60-70 thousand चा लॅपटॉप दिला होता. अरे वा, गिफ्ट. गिफ्ट गिफ्ट टॉप तर मारायला लागते. सो त्याच्यासाठी टॉप नका करू. हे बघा त्याच्यासाठी टॉप नका, त्याच्यासाठी नाही सर, चांगल्या कॉलेजसाठी. दॅट इज अप्रिशिएशन फ्रॉम अवर साइड. काय 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 त्याच्यासाठी ना, त्याच्यासाठी पण मेहनत तर करणार ना. येस येस, ज्याच्यासाठी करताय त्याच्यासाठी करा. काही ज्या गोष्टीसाठी करायचं त्या गोष्टीसाठी करा, पण एक एम ठेवून करा. ठीक आहे. सो त्या एमने करायचं आपल्याला की एक चांगलं 98-99 परसेंटाइल येते. ठीक आहे. मग जर 10-20 परसेंट समजते मला जेईई मधलं, तर त्या केसमध्ये जेईई वर फोकस करण्यात लॉजिक नाही बनत. सो त्या मुलांनी सीईटी मध्ये शिफ्ट राहा. ठीक आहे. आणि इनकेस तुमचं सीईटी 100% झालं, अशी केस आली की मे बी बाय 1.5 years असं झालं की सीईटी आता बाबा सगळंच येते, तर त्या केसमध्ये लास्ट 6 months मध्ये आपण जेईई ट्राय करू शकतो. ठीक आहे. त्यामुळे मग सीईटीचा पोर्शन आधी संपतो का? असं काही नाही, डिपेंड करेल. इंडिकेटरचा जनरली लवकरच संपतो सिलेबस. सर सिलेबसचा टाइमलाइन सांगा ना फक्त. हा हे बघा, आता टाइमलाइन ऑफिशियल टाइमलाइन अशी आहे ना की फेब मध्ये तुमचा फेब मध्ये 11 वर्ष संपतो. वर्ष कोणता? नेक्स्ट नेक्स्ट लाइक 2021 चालू आहे ना. 2022 इलेव्हनचा सिलेबस संपेल, मग एप्रिल मध्ये तुमचा 12 सिलेबस चालू होईल. ठीक आहे. आणि तो एप्रिल पासून मे बी नोव्हेंबर ऑर डिसेंबर, मॅक्स मॅक्स डिसेंबर, खूप लेट झाला डिसेंबर. तर आम्हाला हे प्रोमोट कसं करणार मग 11वी ते 12वी? आता तर डिसेंबर वगैरे कॉलेज चालू होतील. मग तू कशाला काळजी करतो? 5-6 चॅप्टर शिकवले जातील आणि त्याच्यावर एक्झाम होईल. आणि मग इथे तुमचा 12चा पण संपलं जायचं. आता इथे जर तुम्ही फास्ट लर्नर असाल तर इन दॅट केस तुम्हाला डबल दिलं जातं आणि मग तो ऑक्टोबर मध्ये पण संपवू शकतो. दोन ऑप्शन्स राहतील तुमच्या. ज्यांना फास्ट करायचं ते ऑक्टोबर मध्ये पण एंड करू शकतात. येस येस. आणि मग त्यानंतर रिव्हिजनच चालू आहे कंटिन्युअसली. तर असं कसं काय? बट लर्निंग म्हणजे शिकवणार तर तुम्हीच म्हणजे. हा मग त्याच्यामध्ये पण दोन वे असतात ना, तुम्हाला रेकॉर्डेड सेशन्स देऊ शकतो आपण. ओके. म्हणजे एक असं करतात केलं जातं की एक चॅप्टर म्हणजे आपण 1 to 16 चाललोय ना, तर मी 1 to 1, 2, 3, 4 ह्या सिक्वेन्स मध्ये चाललोय लाईव्ह मध्ये, तुम्हाला 16-15 रेकॉर्डेड देतोय. तर जे फास्ट करू शकतात ते रेकॉर्डेड थ्रू करू शकतात. आता रेकॉर्डेड दिलेत म्हणजे लाईव्ह शिकवणार नाही का? तर असं नाही. डिसेंबर पर्यंत चालूच आहे 1 to 16 हा सिक्वेन्स, डिसेंबर पर्यंत चालूच आहे. पण मग एखाद्याने समजा 16-15-14-13 पर्यंत संपवले असतील रेकॉर्डेड करून, तर मग त्याचा सिलेबस ऑक्टोबर मध्ये संपेल की नाही? सर सर एक विचारू का? सर ह्याच्यात तर थिओरिटिकल थिओरिटिकल जे चॅप्टर आहेत तर मग ते जर आपल्यालाच करायचे ना? नाही नाही सगळे इथंच शिकवणार आपण. नाही म्हणजे तर लेसन नंबर 3 आपण स्किप केला बरोबर, स्ट्रक्चर ऑफ ऍटमच्या आधीचा स्किप नाही केलाय, घेणार आहे. त्यासाठी ज्या रिक्वायर्ड कन्सेप्ट आहेत त्या झाल्यानंतर तो घ्यायचा. म्हणजे हे रिअरेंज करतात करून करतो का आपण? 14 चॅप्टर मला एक डाउट होता. 14 चॅप्टर झाला की मी 3rd चॅप्टर शिकवणार, कारण तरच लॉजिक बनतं शिकवण्यामध्ये. यस सर. सर स्ट्रक्चर ऑफ ऍटम चे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झाले का? नाही 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 झाले. हां सर. ओके. हां आपण ह्याच्याबद्दल बोलूया. सो 10-20% मधले मुलं असतील,
त्यांना जर जेईएम असेल तर बट ऑब्विस यू शुड थिंक अबाउट चेंजिंग टू सीईटी ऑर एल्स असं की तुम्हाला जर जेईच काढायचंय तर मग तुम्हाला एफर्ट जास्त घ्यावे लागतील. सो दोन चॉईस आहेत, इधर जे घेताय आता एफर्ट्स त्याच्यामध्ये लेवलअप करा, तुमच्या स्वतःमध्ये लेवलअप करा, एल्स शिफ्ट युअर फोकस्ड ऑन सीईटी. जे 50-50 वर आहेत ना तुमच्या हातामध्ये पण तेच ऑप्शन आहेत. 75-25 वर आहेत ते, 75% अंडरस्टँडिंग असं म्हणतोय का, बोलू ना त्याच्यावर. आता जे 50-50 बद्दल आहेत ना, तर तुमचं जे एम आहे ना तेच घेऊन चला. जे जेई एम आहे तर जेई मध्ये जा, सीईटी एम आहे तर सीईटी मध्ये जा. सर पण ते कसं आहे माहितीये का, सीईटी मेन फोकस आहे पण जेई पण द्यायलाच लागणार आहे. मी तेच म्हणतो ना, हे बघा ज्या दिवशी तुमची 100% सीईटी होती ना त्या दिवसांत आपण जेईच फोकस करणार आहोत. पहिलं सीईटी तर करा. सीईटीचा पेपर कोणत्या मंथला असतो? काय काय 12th नंतर सीईटी कधी असते सर? तुमची जेव्हा बोर्ड एक्झाम होते ना, तर बोर्ड एक्झाम नंतर रफली तुम्हाला 1.5 महिन्याचा ब्रेक मिळतो फॉर युअर सीईटी एक्झाम. मे मध्ये एक्झाम झाली तुमची तर मग म्हणजे मेच्या एप्रिल एंडला एक्झाम झाली तर मे आणि जून हाफ मिळेल, मे एंडला एक्झाम झाली तर जून अँड जुलै हाफ मिळेल असं असतं. ओके, आता लेट्स से 75-25 मध्ये आहेत. ठीक आहे, 75-25 मध्ये आहेत तर तुम्ही यू कॅन कंटिन्यू विथ जेई. ठीक आहे, आणि सीईटी तर होणार आहे विथ टाइम. थोडेसे जरा एफर्ट जर तुम्ही वाढवले, हे जे 75 मधले आहेत त्यांनी थोडे अजून एफर्ट्स वाढवले तर बट ऑब्विस तुम्ही 90-95 पर्यंत चाल, विच विल बी रिअली गुड लेवल. तर त्या केस मध्ये तुम्ही जेई मध्ये कंटिन्यू करू शकता. पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही पडले चांगले मग तर सीईटी करायचं ना, ते बी हाय एक ऑप्शन. जर अरे 2 वर्षाचं एम म्हणतोय आपण, एक्झामचं नाहीच म्हणत. एक्झाम तुम्हाला दोन्ही द्यायचे, इव्हन इफ यू आर अपेअरिंग ऑर इव्हन इफ यू आर प्रिपेअरिंग फॉर जेई तुम्हाला सीईटी द्यायचीच आहे, इव्हन इफ यू आर प्रिपेअरिंग फॉर सीईटी तुम्हाला जेई द्यायचीच आहे. एक्झाम दोन्ही द्यायचे तरी, मीन्स जर आपण जेई प्रिपेअर करतो 2 वर्ष जेई केलं आपण तरी जर चांगले पर्सेंटेज नाही आले तर मग 6 महिने आहेत प्रिपेअर करायसाठी करू शकतो. पण मग तेच ना, की जर तुम्ही 75-80% अंडरस्टँडिंग लेवलला असाल तर तुमची अंडरस्टँडिंग लेवल कमी आहे तर त्या केसमध्ये प्रिफर करा सीईटी घेणं. आता बघा इथे आहेत ना, ह्या वरच्या क्रायटेरियामध्ये अशी काही मुलं असतील की ज्यांचं म्हणेल की सर आमचं एम तर सीईटीच आहे, वी आर एमिंग फॉर सीईटी, पण मग तरी आम्हाला एनसीईआरटी 100% समजते, मग आम्ही काय करू सीईटीच्या कोर्समध्ये जाऊ का? तर मी म्हणेन तुम्ही पण तुमच्या एमवर विचार करा. जर तुम्हाला जेई लेवल समजते तर काय प्रॉब्लेम आहे जेई मध्ये फोकस करण्यात? महाराष्ट्रातलं पण जेईतलं कॉलेज आहे ना आयआयटी बॉम्बे, एकच कॉलेज आहे फक्त. प्रॉब्लेम आहे की एकच कॉलेज आहे, तर यू कॅन शुअरली गेट धिस कॉलेज ऍज वेल. सर रुडके आहे ना आयआयटी रुड, कॅम्पस आहे ना मेन, आणि मेन फोकस मध्ये जेव्हा बघतो ना आयआयटी मधल्या, पण जरी आयआयटी असलं टॅग मिळतो आयआयटीचा बट सगळे कॉलेज नाही फोकस करत. आपण जे ओल्ड कॉलेजेस आहेत 23 मध्ये 10 पहिले जे कॉलेजेस आहेत ना ते मेन कॉलेजेस आहेत, आणि आयआयटी बॉम्बे इज लाईक बेस्ट. आयआयटी बॉम्बे, दिल्ली हे लाईक टॉप मोस्ट कॉलेजेस आहेत. मद्रास पण भारी आहे ना? हा मद्रास पण भारी. ओके, मद्रास तर 1 आहे. असे आहेत ना की ज्यांचं एम 100% आहे पण मग 100% रिपोर्ट कार्ड घ्यायचा आहे पडले जरा. असं होतंय मीन्स की क्वेश्चन समजतोय पण जेव्हा आपण फॉर्म्युला पुट करतोय ना तेव्हा ते थोडं कन्फ्युजन होऊन जाते. हा सेम, म्हणजे थेरी समजते बट ऍप्लिकेशन नाही होते, सम सॉल्व नाही होते. सॉल्विंग तेच म्हणजे एफर्ट्स काय वाढवायचे. व्हेन आय से की यू हॅव टू टेक द एफर्ट्स, काय करायचे? प्रॅक्टिस करायची, यू हॅव टू सॉल्व द क्वेश्चन, तेच तर तुमचं एम आहे. पण मी सीईटी पण देणार आहे ना, तर मला सीट जर का केव्हीपी वाय मला चांगलं नाही भेटलं तर मला सीईटी ला जास्त पर्सेंटाइल आणावं लागेल ना. येस, त्याची पण होईल का सोबत तयारी? येस येस, केव्हीपी होणार असं. केव्हीपी वाल्यांनी जेई लेवल मध्येच राहावं, प्रिफरेबल असेल. बघ केव्हीपी वाय चा जर सिलेबस बघितला ना तर तो जेई पेक्षा खूप कमी असतो, कारण केव्हीपी वाय म्हणजे मी सांगितलं होतं की जो टायमिंग मॅटर करतो, केव्हीपीआयचा जो टाईम आहे ना एक्झामचा तो आहे नोव्हेंबर. ठीक आहे, तर तेव्हा मोस्टली सिलेबस सगळीकडचा कम्प्लीट नसतो झाले, त्यामुळे मग जेई मध्ये करणं बेटर असेल, कारण ह्यांचा सिलेबस थोडा लवकर पुढे जातो कम्पेअर टू सीईटी. कारण जेई मध्ये काय होणार आहे, तुम्हाला 12th चॅप्टर्स जे आहेत ना, 12th मधले चॅप्टर्स ते पण आता शिकवले जाणार आहे. फॉर एक्झाम्पल थर्मोडायनॅमिक्स मी सांगितलं होतं की हा नेक्स्ट चॅप्टर आपण हा घेणार होतो बट तो का नाही घेतला, बिकॉज तो 12th मध्ये आहे महाराष्ट्र बोर्डच्या. सीईटी वाल्यांसाठी तो 12th मध्ये शिकवायचा आहे, मग जेई मध्ये तो 11th मध्ये शिकवला जाईल.
त्यामुळे केईपी वाल्यांनी पण जेईई प्रिफर करावा. आता नीट नीट मधले जे स्टुडंट्स असतील बघा, नीट तुमची एक्झाम आहे ना ती दोन्ही करून होऊ शकते. इफ यू गो फॉर जेईई तरी होऊ शकते, सीईटी मध्ये असाल तरी होऊ शकते. सो ते तुम्ही डिसाईड करावं तुमच्या अंडरस्टँडिंगवर. इफ युअर अंडरस्टँडिंग इज अबाव 50 देन स्टे इन जेईई, इफ युअर अंडरस्टँडिंग इज बिलो 50 देन स्टे इन सीईटी. एक्सेप्ट दॅट, बाकी तर हा सर. आता कस जेईई मॅथ सेपरेट चालू आहे सेशन, तसं पुढं फिजिक्स केमिस्ट्री पण होणार आहे का सेपरेट जेईई साठी? तेच तर सांगतोय ना, आता आपण 31 ऑगस्ट पर्यंत कंबाईन करणार आहोत. आफ्टर 31 ऑगस्ट सीईटी फिजिक्स सीईटी केमिस्ट्री सेपरेट, जेईई केमिस्ट्री जेईई फिजिक्स सेपरेट. सर मग टीचर पण वेगळे राहणार का? नाही नाही, टीचर सेमच आहेत. सर पण जर का दोघं अटेंड करायचे असतील तर सीईटी तुम्हाला अटेंड करणार, लॉजिक काय म्हणतं दोन्ही अटेंड करणार. हा ते कन्फ्युजन असेल तुमचं की जसं मॅथ्स मध्ये होतं तसं, असं नसणार आहे. मॅथ्स मध्ये कसं असतं, मॅथ्स साठी थोडा पॅटर्न वेगळा लागतो की तिथे सीईटी लेवल शिकवली जाते विच इज कम्पल्सरी फॉर ऑल, आणि मग त्याच्यानंतर जेईईची लेवल शिकवली जाते. कारण मॅथ्स मध्ये ना मेन फोकस हा फक्त आणि फक्त सॉल्विंगवर असतो, राईट? त्यामुळे मग ते तिथे तसा पॅटर्न आहे की सीईटी सगळ्यांसाठी आणि मग जेईई अटेंड करायचं. इथे तसं नाही, इथे जर तुम्ही जेईई करताय तर जेईई मध्येच अटेंड करायचं, सीईटी करताय तर सीईटी मध्येच अटेंड करायचं, दोन्ही अटेंड करायची गरज नाही. सर येस वेदन, मला ते बघावं तर लागेल पहिले एनडीए वर सर. माझं पण बघा की मी चॅट मध्ये टाकलंय. सर जेईई केमिस्ट्रीला तुम्हीच असणार आहेत ना? हो हो सर. हा बोल ना. जरा एक वेगळा डाऊट आहे, तो माझा फॉर्म आहे ना पार्ट वन, त्याच्यावरती पेमेंट होतच नाही ना? खूप इश्यू येतो. म्हणजे पहिले तर मी दीदीच हे टाकलं युपीआय आयडी, तर ते इनव्हॅलिड दाखवत आहे, आणि बाकी सगळीकडे पेमेंट होत आहे पण इथेच नाही होत आहे. सर ते स्टार्टिंगला माझं पण नव्हतं, मग कुठलं तरी दर मेथड ने ट्राय करून मग एकच नाही झालं. कार्ड वगैरे ने पण केलं मी, डेबिट कार्ड ने पण केलं तरी नव्हतं. नेट बँकिंग ने केलं का? हा नेट बँकिंग ने ट्राय कर, माझं क्रेडिट कार्ड ने नव्हतं होत, नेट बँकिंग ने झालं तसं. नेट बँकिंग ने झालं. सर आणि माझा पार्ट टू जो आहे ना फॉर्म, तो लॉग झाला आहे. लॉग झाला आहे? तू भरला आणि लॉग केला की काय?